नमस्कार. सिंहासन चित्रपटाला 44 वर्ष झाली त्यानिमित्ताने आज काही मान्यवरांशी गप्पा मारण्यासाठी आपण इकडे एकत्र जमलेलो आहोत. या मान्यवरांची मी ओळख करून द्यायची गरज नाहीच आहे, परंतु त्याआधी म्हणजे या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा सौ सुप्रिया सुळे यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांचं स्वागत करावं आणि चव्हाण सेंटरतर्फे आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गेली अनेक वर्ष पहिल्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नाही पण या देशाचे एक खूप महत्त्वाचं आणि मोठं नेतृत्व. चव्हाणसाहेब गेल्यानंतर त्यांच्याबरोबर अनेक वर्ष ज्यांनी काम केलं अशा असंख्य सहकारी कार्यकर्त्यांनी ही संस्था बांधली आणि चव्हाणसाहेबांची आठवण आणि त्यांचं कदाचित राहिलेली अपूर्ण स्वप्न ही पूर्ण करायचा एक प्रांजळ प्रयत्न यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून आम्ही सगळे करतो आहे. चव्हाणसाहेबांना वाचनाची तर प्रचंड आवड होतीच, पण सिनेमा थिएटर ह्याचीही प्रचंड आवड होती. आणि सिनेमामध्ये ज्या गोष्टी किंवा नाटकामध्ये ज्या गोष्टी दाखवतात त्याच्यातून समाजात काय चाललं आहे ह्याचा एक थोडासा कानोसा घेऊन एक रसिक म्हणून चव्हाणसाहेबांनी अनेक वर्ष प्रत्येक नाटक सिनेमा पुस्तक हे वाचून स्वतःचं आयुष्य घडवलं. आणि योगायोगाने ज्या घरात माझा जन्म झाला त्या घरामध्ये आज व्यासपीठावरचे ही सगळी लोकं ही माझ्या जन्मापासून माझ्या घरी आलेली आहेत. आज खरं तर आमचं फक्त डायनिंग टेबल आणि माझ्या आईचं जेवण नाही आहे, बाकी सगळं तेच आहे. आणि त्याचबरोबर होणारे त्या टेबलवरचे वाद संवाद हे तुमच्याबरोबर एक शेअर करावे, कारण सिंहासन हा सिनेमा असा आहे तो कितीही वेळा आपण पाहिला तरी वाटतं की जब्बार काकांनी तो मागच्याच आठवड्यात बनवलेला आहे. आणि देशामध्ये आज जे काय चाललं आहे किंवा जे आपण वाचण्यात येतं आपल्याला की असा सिनेमा आज जर तुम्ही बनवला तर तुम्हाला थिएटर मिळेल का नाही मला जरा काळजी वाटते त्याची. पण जब्बार काका वॉज वे अहेड ऑफ हिज टाईम. आमचे अनेक वेळा त्यांच्याबद्दल चर्चा होतात, वादही होतात, पण अ मॅन वे अहेड ऑफ हिज टाईम. म्हणजे हा पिक्चर असेल किंवा नात्यांमधला मला अतिशय आवडणारा एक पिक्चर म्हणजे उंबरठा असेल, त्यानंतर मुक्ता असेल, असे सामना असेल, किती जैत्रे जैत असेल, असे असंख्य सिनेमे त्या काळात त्यांनी अतिशय नात्यांमधला जो नाजूकपणा अतिशय साध्या पद्धतीने तो मांडला हीच त्यांच्या सिनेमाची खासियत आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की त्या काळात सिनेमा कसे बनवले, काय तुमच्या मनात होतं आणि ही एक सिरीज ह्या सगळ्यांनी करावी, मधून अधून ह्या मोकळ्या गप्पा कुठेतरी व्हाव्या याच्यासाठी हा कार्यक्रम आज आम्ही खरं तर पहिला भाग ठेवला आहे. आणि जर रसिकांची जर साथ मिळाली तर हा एक एक सिनेमे असे आपण पुढे जात जाऊ आणि ह्या सगळ्या सिनेमा ज्या अप्रतिम सिनेमा जो महाराष्ट्राला त्यांनी दिला त्याच्यात एक सामाजिक परिवर्तनाचा जो भाग होता तो नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. एक मन मोकळेपणे चर्चा आज व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. आज इथे डॉक्टर मोहन नागाशे आवर्जून पुण्यावरून आले त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. माननीय नाना पाटेकर जीही काम सोडून आज एक दिवस इथे आले त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. अमरीश मिश्र म्हणजे चव्हाण सेंटरचा एकही कार्यक्रम हा ह्यांच्याशिवाय पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे देर इज नो ऑप्शनल, हे आमचे कंपल्सरी क्वेश्चनवाले, त्यांना ऑप्शनच नाही आहे. आणि अनेक वर्ष ज्यांच्याशी माझी वैयक्तिक मैत्री आहे, अनेक वेळा आमचे वादही होतात, त्यांना माझं पटत नाही, माझं त्यांचं पटत नाही. आजही त्यांनी मला थोडा अकॉस्ट करायचा प्रयत्न केला पण मी चाललं होतं त्यांचा प्रयत्न नेहमीप्रमाणे. मी त्यांना म्हणलं तुमच्या नजरेतून मला कळतंय तुम्हाला काही विचारायचं, मी त्याचं उत्तर देणार नाही आहे. पण एक अनेक वर्षाची आमची एक मैत्री आहे आणि म्हणून एक खरं तर हा घरगुती कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी अजित भुरेंनीही त्यांच्या इलेक्शनमधून वेळ काढला याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. पण हा कार्यक्रम अतिशय मनमोकळेपणे आपण
सगळ्यांनी आणि त्यानंतर काही प्रश्नही असणार आहेत, तर एक अतिशय घरगुती छान एक वेगळा प्रयोग आम्ही तुमच्यासमोर आणलाय आणि माझा विश्वास आहे की पुढचे 1.5-2 तास हे आपल्याला सगळ्यांना आनंदाचे जातील एवढीच अपेक्षा करते. धन्यवाद. धन्यवाद. या घरगुती गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी औपचारिकता. आपण सर्वांचं स्वागत करूया. मी सुप्रिया सुळेंना विनंती करतो, सर्वप्रथम श्री अंबरीश मिश्र यांचं आपण स्वागत करू. लेखन पत्रकारितेमध्ये 45 वर्ष कार्यरत असलेले अंबरीश मिश्र यांनी 18+ पुस्तकं लिहिली आहेत. विजयाबाईंच्या झिम्मा या पुस्तकाला त्यांनी लेखन सहाय्यक म्हणून काम केलं. गुलजार यांच्या पुस्तकांचा मराठी आणि इंग्रजी अनुवाद त्यांच्या हस्ते झालेला आहे आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या बरोबर आहेत राजीव खांडेकरांचे मुलाखत घेणार आहेत. पत्रकारितेत 25+ वर्ष कार्यरत असलेले, अनेक नियतकालिकांतून लेखन, इलेक्ट्रॉनिक मीडियातील एक महत्त्वाचे संपादक, मुलाखतकार, संवादक म्हणून महाराष्ट्राला परिचित. आज जसं मगाशी सुप्रियांनी सांगितलं त्याप्रमाणे नाना पाटेकर इकडे खास उपस्थित राहिले आहेत. मला परवा जब्बार सांगत होते की नाना पाटेकरांचा हा पहिला चित्रपट होता मराठी. हो, म्हणजे प्रायोगिक नाटकातून सुरुवात करून विजया मेहतांच्या पुरुष महासागर इत्यादी महत्त्वाच्या नाटकातील लोकप्रिय भूमिका नानांनी केल्या आणि नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत एक कलावंत दिग्दर्शक म्हणून त्यांनी स्वतःचं एक स्थान मिळवलं आणि अर्थातच मोहन आगाशे घाशीराममधील नाना ही अजरामर भूमिका, विविध चित्रपटातून नाटकातून सशक्त अभिनय केलेले, थिएटर अकादमी या संस्थेच्या वाटचालीतील एक महत्त्वाचे साक्षीदार डॉक्टर मोहन आगाशे. आणि ह्यानंतर एक छोटासा एक सत्कार आपण करणार आहोत ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांचा आपण सत्कार करूया माननीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते. घाशीराम कोतवाल सारख्या मैलाचा दगड ठरलेल्या नाटकाचे दिग्दर्शक, जयत रे जयत, उंबरठा, डॉक्टर आंबेडकर यासारखे चित्रपट आणि आजचा हा सिंहासन ज्याबद्दल आपण बोलणार आहोत, ऐकणार आहोत, ही सगळी दिग्गज मंडळी एकत्र आहेत जिथे जमली आहेत. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपण सगळे रसिकीकडे उपस्थित आहात तुमचंही स्वागत करतो. धन्यवाद. आणि आता आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी विनंती करतो अंबरीशजी आणि राजीवजी यांनी कार्यक्रमाची सूत्र आपल्या ताब्यात घ्यावीत. धन्यवाद. आज कसं वाटतं सिनेमा बघून 45 वर्षानंतर तुम्हाला पुरेसं तटस्थपणा आला असेल तर आपली कलाकृती बघताना कसं वाटतं तुम्हाला स्वतःला, विशेषतः सिंहासन? खरं सांगायचं तर कुठली कलाकृती ज्याला त्या काळात होते ती होते, तो काही काळ तो राहतो, त्याचा 1-1.5 वर्ष नंतर रन होतो त्या सिनेमाचा, सगळं होतं. पण मग अमरीश तुम्हाला पुढच्या नाटकाकडे किंवा पुढच्या चित्रपटाकडे वळायचं असतं, त्यावर ते विसरायचं असतं. तसं मला विचारतील आता 44 वर्ष झाली, पण एक मी असं म्हणेन की काही सिनेमे हे भाग्यवान असतात, ते आपण केले कोणी केले हा मुद्दा नाही, पण त्याची चर्चा होत राहते, त्यातला एक सिनेमा आहे. त्यामुळं मला हे जेव्हा असं रस्त्यात जाताना कुठेतरी भेटतं तुमचा सिंहासन सिनेमा, आम्हाला खूप आवडतो, म्हणजे तो वर्ग विशेष म्हणजे आत्ताचा तरुण वर्ग पण असतो, म्हणजे तो कुठेतरी रिलेट करतो त्या सिनेमाशी. वास्तविक पात एक ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा आहे, त्या काळात जाणीवपूर्वक ब्लॅक अँड व्हाईट केला होता, कारण शरदारांना आठवत असेल की त्यावेळी मीडिया अजून कलर नव्हता, म्हणजे त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी टाइम्स ऑफ इंडियाला पहिल्यांदा कवर पेज आलं, तर सगळा ब्लॅक अँड व्हाईट मीडिया होता. आणि त्यामुळे मला असं वाटलं की राजकारणातल्या कॅरेक्टर्स या ब्लॅक अँड व्हाईट दिसतात म्हणून झालेला सिनेमा आहे. पण मला असं वाटतं की आजच्या तरुण मुलामुलींनासुद्धा मधल्या 40 किंवा 50 आणि अजूनही तो ताजा वाटतो. आणि दर 10 वर्षांनी जेव्हा राजकारण बदलत जातं त्यावेळेला कुठंतरी त्यांना काहीतरी त्यातलं सापडत जातं. आता याचं सगळं श्रेय मला विचाराल अमरीश तर अरुण साधू नावाच्या एका कादंबरीकाराला, ज्याच्या 2 कादंबऱ्या सिंहासन आणि मुंबई दिनांक. तुम्हाला नेहमीच उत्तम मुंबई दिनांक 2 कादंबऱ्या मिळाले काय सर? तुम्हाला नेहमीच उत्तम लेखक मिळाले. शांताबाई निसळ म्हणा, गोनी दांडेकर म्हणा, तेंडुलकर, तेंडुलकर एक्झॅक्टली अप्रतिम आहे म्हणजे ह्या. आणि हेच कारण असं आहे की ज्यावेळेला एक उत्तम लेखक ते लिहितो
आता हे अरुण साधूंच्या दोन कादंबऱ्यात मी जे म्हटलं की अरुण मला फक्त सिंहासनावर नाही सिनेमा करायचा, मला मुंबई दिनांक म्हणजे 450 आणि 450 पानं 900 पानांचा ऐवज आहे आणि मला तो 2.5 तासात मांडायचा आहे, तो मला नाही जमणार. मला वाटतं तू बेटर फाईंड समबडी, पण माझ्या दोन कादंबऱ्या असं मला नाही ते सुचत आहे. आणि म्हणून मी विजय तेंडुलकरांच्याकडे गेलो. तेंडुलकर म्हणाले हे अरे टास्क काय असं करायचं दोन्हीमध्ये, म्हणलं नाही मला दोन्हीत काहीतरी दिसतं. मग त्यांना ते महिन्यांत पटलं आणि त्या दोन्ही कादंबऱ्यावरून जी पटकथा त्यांनी लिहिली ती सिंहासन आहे. त्यामुळे पहिलं श्रेय यातलं हे 44 वर्ष टिकण्याचं अमरीश माझ्या मते मूलत अरुण साधू आणि विजय तेंडुलकर यांच्या दूरदृष्टीला दिलं पाहिजे. म्हणजे विजनरीज आता असे रायटर्स अशा कादंबऱ्या असं साहित्य तुम्हाला करायला मिळलं. आणि त्यावेळेला तो काळ असा आला होता जे आपण बोलूत इव्हेंच्युअली, त्यावेळेला तो काळ असा आला आणि त्यावेळेला तो सिनेमा असा काहीतरी करून गेला. नाही पण तेंडुलकरांनी तुम्हाला स्क्रिप्ट बाउंड ही तुमची स्क्रिप्ट असं केलं की तुम्ही दोघांनी मिळून. तेंडुलकरांची पद्धत अशी होती की तेंडुलकर अगदी घाशीराम कोतवाल सगळं नाटक असेल, पहिल्यांदा मला 9 पानं दिली त्यांनी की हे बघी स्टाईल आहे, शैली आहे, ही शैली आहे. तेव्हा कसं वाटतं तुला फॉर्म हा, तसं त्यांनी यातले काही भाग मला करून दाखवले होते. म्हटलं प्लीज गो अहेड. त्यामुळे ते नंतर पण तुम्ही लिखाणात सहभाग नाही घेतला, म्हणजे तुम्ही शेजारी बसलाय असं असं नव्हतं. नाही माझा सहभाग पटकथेमध्ये असं करा तसं करा असं अजिबात नव्हतं नव्हता. ते पूर्ण आल्यानंतर चर्चा झाल्या आणि मग ते झालं. पण खरं सांगायचं तर ते जवळजवळ 80% जे केलेलं. साधूंना आवडली का सिनेमा? आवडला साधूंना? नॉर्मली कादंबरीकार असं तक्रार करतात की माझ्या कादंबरीला एकनिष्ठ नाही हा सिनेमा असं. नॉर्मली आर के नारायण म्हणा, प्रेमचंदीने पण तक्रार केली. कसं असतं मला वाटतं या लेखकांच्या मध्ये ना एकमेकांच्या जाणीवा एकमेकांना कळतात. अरुण साधूला कदाचित हा एखादा भाग आला असता तर बरं झालं असं वाटलं असेल. पण अरुण फार सज्जन मनुष्य सज्जन होता आणि एक म्हणजे तेंडुलकरांना मांडणार होता. आम्ही त्यांना साधू पुरुष म्हणायचो. प्रतापांनी साधू पुरुष म्हणायचो. पण त्यांनी एक छान वाक्य तो म्हणाला की कादंबऱ्या विसरून जा, पटकथाही विसरून जा. आता सिनेमा जर बघितलास तू तर ही सगळी मंडळ एवढे सगळे ऍक्टर्स आहेत, त्यात वातावरण आहे, पीव्हीच्या आपण बोलू त्याच्यावर. ह्यामुळे मला असं वाटतं जे तुला साधायचं होतं ते उत्तम साधलं गेलेलं आहे. आम्ही चान्स मटेरियल त्याचा नेहमी शब्द असायचा, त्याच्यावरून त्यामुळे आय एम हॅपी. साहेब, जेव्हा हा सिनेमा तुम्ही बघितला पहिल्यांदा तर हा सिनेमा असा बनतोय हे तुमचे आणि जब्बार पटेल यांचे खूप पूर्वीपासूनचे संबंध आहेत, तुम्हाला असा सिनेमा बनतोय हे माहिती होतं का? एकदम तो बनल्यानंतर तुम्हाला कळलं आणि जेव्हा तो सिनेमा बघितलात तेव्हा की अरे हा प्रसंग आपल्या बाबतीत घडलेला वगैरे अशा काही भावना होत्या? सिनेमा झाल्यावर बघितलं असं नाही, सिनेमा सुरू म्हणजे सिनेमा करण्याची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेत कुठे ना कुठेही माझ्या पुढं काही प्रश्न मांडले गेले आणि त्या प्रश्नांची सोडवणूक साधारणतः प्रशासकीय जे नियम असतात ते सगळे वजून करून त्यावेळी मी केलेले होते. आणि त्याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेमध्ये माझी चुलती चुलती चर्चा त्या ठिकाणी झालेली होती हे मला स्वतःला आठवत आहे. नंतर सिनेमा झाल्याच्या नंतर साहजिकच आहे सोयीस्तरपणानं बघायचा आणि त्याचा आनंद घ्यायची संधी तुम्हा सगळ्यांना मिळेल तशी म्हणायचं. नाही त्याच्यामध्ये विधान भवन उपलब्ध करून देणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळं साध्य झाल्या. पण ह्या सिनेमामधला की असं काही नसतं, म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की सिनेमामधल्या पोलीस अधिकाऱ्याला बघून, सिनेमामध्ये पत्रकार दाखवतात त्यांना बघून काही वेळेला आम्हाला असं वाटतं की असं थोडंच असतं, हे काय दाखवलंय. तर हे सगळं या सिनेमातलं राजकारणाचं जे वास्तव आहे तर त्यातल्या काही कोणत्या प्रसंगांच्या बाबतीत अशी भावना होती का की अरे असं नसतं, असं कधीच असत नाही? काही गोष्टी होतात त्याच्यामध्ये विशेषतः मी मुख्यमंत्री कधी होणार असे असं जे एक स्वप्न ज्या व्यक्तींचं होतं आणि त्याची मांडणी ज्या पद्धतीनं ते करत होते त्यावेळेला
मंत्रिमंडळाचे किंवा राज्यातले काही सिनियर नेते की जे मंत्रिमंडळामधून प्रमोशनची अपेक्षा करत होते त्यांची अस्वस्थता काय ही आम्ही जी बघायचो नेहमी ती त्या ठिकाणी सिनेमात बघायला मिळाली. त्यामुळे ती व्यक्ती कोण आहे हे पटकन लक्षामध्ये येतं असं आम्ही तिथे देत होतो. पण साहेब खरंच अशी आता त्याच्यामध्ये तो प्रसंग आत्ता दाखवायचा राहिला पण मधुकर तोरडमल, श्रीराम लागू आणि दत्ता भट ते तिघजण एकत्र मुख्यमंत्री पदाचे इच्छुक ते परस्परांशी बोलताना की मी सिनियर आहे म्हणून मीच होऊन जातो तर खरंच अशा चर्चा होतात का म्हणजे या पद्धतीच्या की जर व्हायचं असेल तर चर्चा करायची नसते. नाही पण या सिनेमाची जी सुरुवात होती की मुख्यमंत्र्याला फोन येतो आणि पत्रकार सांगतो की तुझ्या विरोधात तुझ्या जवळचे लोक आता कट करतायत आणि तू सावध राहा तुझा मी हित चिंतक आहे. तर तुमच्या विरोधामध्ये असे बऱ्याचदा झाले होते कट रचले गेले होते कधी कुणा पत्रकारानं तुम्हाला फोन करून असं सांगितलं होतं का की सावध राहा तुमच्या विरोधात कट होतोय असं? की म्हणजे हे खरं आहे विशेषतः पत्रकारांच्या काही भाग आहेत पण प्रशासनाची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांच्या आजूबाजूला जे पत्रकार असतात ते विशेषतः मंत्रालय पत्रकार संघ हा एक आणखीन एक वेगळा वर्ग आहे. आणि मंत्रालय पत्रकार संघ म्हणजे साधारणतः राज्यामध्ये कुठं काय चाललंय या सगळ्याचं त्यांच्या इतकं ज्ञान दुसरं कोणा नाही की त्यांची छान समजू शकत आणि त्या समजुतीवर काही प्रश्न विचारणं काही लोक न सांगता मंत्र्यांचे किंवा प्रमुख मंत्र्यांचे सल्लागार सुद्धा बनू शकतात आणि ते विविध प्रकारचा सल्ले देऊन त्याचे काही लाभ विविध काय असते हे मला माहिती नाही पण हे काम त्या ठिकाणी करत असतात. मला एक छोटीशी आठवण सर विसरले असतील साहेब. जानेवारी 90 बंड झालं साहेबांच्या विरुद्ध. जानेवारी 1990 बंड झालं पक्षांतर्गत बंड. आम्ही रोज तिकडे वर्षावर जात होतो. 4 बोलावलं भेटायला तर आम्ही गेलो. वातावरण तंग होतं जातील का राजीनामा द्यावा लागेल का बंड यशस्वी होईल का वगैरे वगैरे. 3-4 पत्रकार होतो ते शांत बसले होते. तिथे ग्रहस्थाने त्यांच्या ओळखीचे ते म्हणाले की माझ्या एरियात घासलेट मिळत नाही असं त्यांनी त्याला सांगितलं. हे मिळत नाही घासलेट मिळत नाही तर म्हणाले ठीक आहे. त्यांनी सिव्हिल सप्लाय सेक्रेटरीला फोन केला तुम्ही राहता कुठे विचारलं तर म्हणाले मी मालाडला राहतो. तर म्हणाले मालाड भागात काय झालं रेशनचं काय पुढची 20 त्यांचं सत्ता जाते का राहते का या सगळ्यापासून शरद पवार साहेब अलिप्त होते आणि त्या माणसाच्या घरी उद्या घासकेट मिळेल की नाही हे ते करत होते हे मला आत्ता आठवत आहे. पण माझा एक प्रश्न तुम्हाला आहे. तुम्ही काय आम्ही काय आपण सगळे काय राजकारणी सोडून आपण सगळे सत्तेच्या प्रक्रियेविषयी आपण बऱ्यापैकी आपल्याला माहीत नसतं म्हणजे काय एक्झॅक्टली चाललेलं असतं तर या सिनेमामुळे तुमची जाणीव त्या बाबतीत आणखीन वाढली का समजूत? पॉलिटिकल प्रोसेस सत्ता प्राप्तीचा प्रोसेस नेमका काय असतो तो सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणसाला माहीत नसतो तर या सिनेमामुळे त्याच्यावर काम करताना तुम्हाला तो प्रोसेस बऱ्यापैकी कळला आहे असं तर तुम्ही हो म्हणताय तर तुम्ही पुढे पॉलिटिकल सिनेमा का नाही केला? नाही असं नाहीये ते ऍक्च्युली कळलं असं म्हणण्यापेक्षा ते कळत जातं तुम्हाला. एक तर त्या कादंबऱ्यामधून ते कळतं एक. दुसरं एक लक्षात घेतलं पाहिजे की अरुण साधू हा एक पॉलिटिकल जर्नलिस्ट होता. तो अनेक वर्ष विधानसभेमध्ये काम करत असे त्यामुळे सगळे बारकावे माहिती असल्यामुळं सिंहासन कादंबरीमध्ये जे काही आहेत त्या कुठे बऱ्यापैकी एक राज्यशास्त्राचे धडे जणू काही आपण बघतो अशा पद्धतीने वागणं आताच्या काळात साधारणपणे एक 50-60 काळामध्ये काय झालं महाराष्ट्रामध्ये असं एक ते चित्र आहे. त्यांच्याकडून मी जाणून घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे यातलं जे काही पॉलिटिकल सीन जे दृश्यात्मक आहे बिहेवियर ऑफ द पीपल हा बराचसा अरुणला विचारून
किंवा कधी जाऊन विधानसभेत बसून वगैरे तो बघितलेला आहे. कॅरेक्टर्स हा भाग आपला आहे, त्या कशा येतील. आणि बराचसा भाग जेव्हा चांगले नट होते त्यात, त्या सगळ्या नटांनी त्याचा फार मोठा भाग उचललेला आहे. आणि अशा तेंडुलकरांनी लिहिलेल्या होत्या की त्यांना कसं दे आर फुल ब्लडेड कॅरेक्टर्स, त्याशिवाय त्यांनी केलंच नसतं. एकच फक्त मला असं लक्षात येतं की या सिनेमातल्या ज्या कॅरेक्टर्स आता आहेत, डॉक्टर लागूंचा असेल, निळू असेल, त्या रुटीन नेहमीच्या टाईप कास्टिंग नाही आहेत. ते तेंडुलकरांचं माझं बोलणं होतं. उदाहरणार्थ इथले मुख्यमंत्री, तर पहिला प्रश्न असतो की जेव्हा ते स्क्रिप्ट आलं तर पटकन वाटलं निळू असणं, पण तेंडुलकर म्हणाले काय तुझ्या डोक्यात कोण मुख्यमंत्री, म्हटलं असं चाललं आहे डोक्यात, कारण ते बऱ्यापैकी सॉफिस्टिकेशन आहे त्या कॅरेक्टरमध्ये. तर तेंडुलकर तुझे नाव सुचवतो तुला, बघ तुला कसं वाटतं. आणि त्यांनी चक्क अरुण सरनाईकचं नाव सुचलं. म्हणजे लोक त्याला ढोलकेवाला म्हणतात, तमाशातला म्हणतात, पण तुला माहिती आहे ना अरुणकडे असे बरेच सुप्त गुण आहेत की तो तुझं कॅरेक्टर बघ काय करतो. अरुणनी ते अक्षरशः चॅलेंजिंगली घेतलं. म्हणजे जो कालपरापर्यंत जयशील गडकर आणि अनंत माने यांच्याबरोबर असणारा अरुण सरनाईक हा नट, हा अक्षरशः महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, म्हणजे खरोखरच लोकांनी महाराष्ट्रात त्याला मुख्यमंत्रीच मानलं. मग काही लोकांनी की सिमिलॅरिटीज वगैरे, जेव्हा ती कॉलर आली तो कॉलर कोण दिसतात मुख्यमंत्री. पण तुमच्या डोक्यात होती का की हे कॅरेक्टर असं दिसलं पाहिजे, हे कॅरेक्टर असं दिसलं पाहिजे, असं नव्हतं. खरं तर त्या पटकथामध्ये जे मुख्यमंत्र्यांचं काम आहे ना, त्याच्यामध्ये खूप मोठं भावविश्व पण आहे, राजकारण आहे, तसं त्या कॅरेक्टरमध्ये बऱ्यापैकी आहे. पण काय होतो मग, अशा सगळ्याच मुख्यमंत्र्यांना आपण पाहिलेलं असतं नाही. आता मी दादांना बघितलंय, वसंत नायकांना मी बघितलेलं आहे, शरद पवारांना मी बघितलेलं आहे, पण याचा अर्थ सगळ्यातलं एक 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 टाकलं वगैरे असं अरुणला काहीच सांगितलं गेलं नाही. जे त्या सिनेमात तुम्हाला अरुण सरनाईक करताना दिसतात ते फक्त अरुणचं श्रेय आहे, तुम्हाला मानलं पाहिजे. ते अरुण लिखेल इतकं की म्हणजे मला तो गमतीत सांगत होता की तो दादांना भेटायला गेला, दादा मुख्यमंत्र्याला गेला, दार उघडल्यानंतर त्याला माहिती होतं की अरुण सरनाईक येणार आहे, तर दादा उभे राहिले मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरून, चालत पुढे या मुख्यमंत्री असत. आता हे जे श्रेय आहे ना हे अरुणचं आहे. डॉक्टर लागूंचं कॅरेक्टर अर्थमंत्री म्हणून अतिशय रुबाबदार मनुष्य आहे आणि त्याचा एक बुद्धिनिष्ठ मनुष्य आहे ते कळतं, पण ते ग्रे कॅरेक्टर आहे, त्याला लागूना विचारायला पाहिजे. म्हणजे असं काही त्याच्यामध्ये कळतं की हा सगळा जो काही यातला भाग होणार आहे यातला मागचा सुधारतो आहे, ते अतिशय सुंदर. पण यामुळे महत्वाचा वाटा जो होता ना तो निळूभाऊंचा होता. म्हणून मला यातलं एकही राजकीय नेत्याचं काम नको राजा, मी कंटाळलोय ते करू, मला ऑब्झर्वर म्हणून काम करायचं आहे. आणि म्हणून तो दिगू टिप्पणीस हा पत्रकार मला भयंकर आवडला. अख्ख्या फिल्मभर तो एक ऑब्झर्वर आहे. तुम्ही या सिनेमाचा शेवट पाहिला, निळूभाऊ स्क्रिप्ट पासून ते फिल्म होईपर्यंत इतकं बारकाईने बघत असे की या कॅरेक्टर जाऊन शेवटी या राजकारणाचा फल. आणि एक लक्षात काळ कसा आहे माहिती आहे ना, हा जनता पक्षाचा काळ होता. म्हणजे इमर्जन्सी संपलेली आणि जनता पक्षाचा प्रयोग हा जवळजवळ फसत आलाय असा भाग येतो. पुलोत्सव राज्य शरद रावांचं होतं ते भक्कम चाललेलं होतं, पण तो काळ असा होता. आणि माझ्यापुढे इव्हेन्च्युअली आपण शरद रावांचा प्रश्न विचार, माझ्यापुढे प्रश्न असा, माझ्या बँक ऑफ महाराष्ट्राने दिलेली नाणं फक्त 4 लाख रुपये होते, तुम्हाला विश्वास नाही वाटणार. तो अख्खा सिनेमा मी थोडंसं ऍडिशनल मागितलं, म्हणजे 4.25 लाख रुपयात झालेला आहे. 89 साली 4.25 लाख रुपयात झालेला सिनेमा आहे हा. पहिला काम करणाऱ्याला पैसे दिले होते का? कुठल्या पहिल्यांदा रोल दिला? नाही, पैसे सगळ्यांना मी एकच म्हटलो की सगळ्यांना 1 रुपया मिळेल. फक्त अरुण सरनाईकने सांगितलं 1 रुपया मला चालेल, पण नोट नको, मला नाणं पाहिजे. नानांना वगैरे जाण्या येण्याचं दिले पैसे. नानाला नानाचा पहिला सिनेमा येतो, त्यामुळे नानाला काय पैसे द्यायचे. तरी त्याला द्यायचे त्या काळचे काही राहिलेत असं आज त्यांनी क्लेम केलाय. अरे तुझे 1.5 हजार रुपये यायचे. खरं अशा सिनेमांना देणं घेणं हा मुद्दा नव्हता, पण दोघांनी मनापासून कामं केली हा होता. सुप्रियाताई, हा सिनेमा जेव्हा तुम्ही बघितला, म्हणजे जेव्हा तो आला त्यावेळी तुम्ही खूप लहान होतात, नंतर तुम्ही वेळोवेळी बघितला असेल, तर त्याच्यातली कॅरेक्टर्स बघून कोण कोण आहे, कोण कोण आहे असं साधारण तुमच्या लक्षात आलं होतं तेव्हा का? म्हणजे एकूण सिनेमा बघितल्यानंतर. खरं नाही, म्हणजे सिनेमा ही काय बायोग्राफी नाही आहे,
त्याच्यामुळे अशा गोष्टी होत असतात समाजात सगळ्याच टाईपचे लोक असतात. आपण एक सर्कस म्हणून बघायचं. असं वाटलं का की हे जे मी बघते त्यापेक्षा अधिक भेसूर आणि अधिक निर्घृण काहीतरी राजकीय. तुम्हाला सांगू, मला हा सिनेमा प्रचंड वेदना देतो जेव्हा जेव्हा मी पाहते. म्हणजे मला तो असा एंटरटेनिंग किंवा कॅरेक्टर असं वाटत नाही, मला अस्वस्थ करणारा हा सिनेमा. आणि त्यातले कॅरेक्टर्स वारंवार म्हणजे 44 वर्षानंतर पिक्चर बघताना अंगावर जर काटा येत असेल हा सिनेमा बघताना वेदना देतो इतके वर्ष. म्हणून क्रेडिट टू द रायटर. मला एक प्रश्न डॉक्टर आगाशाने विचारायचे. डॉक्टर आगाशी, यू ऑलमोस्ट लुक लाईक अ हिंदी फिल्म सुपरस्टार. मी तुम्हाला क्लोजअप मध्ये बघितलं, मला विनोद खन्नाची आठवण आली. साम्य आहे त्यांच्यात. साम्य फक्त तुम्हाला इकडे हे नाही ते आपको यहाँ पर नहीं है. सिंहासन मध्ये रेफरन्स आहे त्याला पाहिला. आता ह्याच्यात नव्हता पण डॉक्टर लागू जेव्हा बोलतात बुधाजी गुडगर तेव्हा ते सुनेच्या नावावर खपवतात की आमच्या सुनेच्या मध्ये सगळ्यात देखणे मंत्री तुम्ही आहात. तेवढ्याकरता तसा मेकअप केला असावा बहुत. पण तुमच्या मगाच्या प्रश्नानंतर जरा मला तुम्ही यांना राजकारण कळलं का असं विचारत होता चित्रपटामुळे. त्यांना काही मूळचेच गुण आहेत त्याच्यात पण ते राजकारणात दाखवत नाहीत, ते कलेमध्ये त्याचा वापर करून घेतात आणि म्हणून त्यांना ते सगळे नट बांधता आले. नाहीतर तुम्हाला वाटतं का असे सगळे नट एका दिग्दर्शकाकडे काम करतील? आता ते कुठनं शिकलेत ते पवारांना विचारू आपण. नाही, एक गोष्ट आपण त्याच्यावर आहोत, थोडस लोकांना एक सांगितलं गेलं पाहिजे. काही गोष्टी श्रेयाच्या असतात. आपण म्हणतो की हे अरुण साधूंनी हे बांधलं आणि तेंडुलकरांनी ते लिहिलं आणि एकंदरीत नाना नवीन जेव्हा आला जयराम हर्डीक रित्यातले असे दोन नवीन लोक आहेत. एकूण 36 लोक जे ज्यांना आपण स्टार म्हणू त्या काळातले असे लोक आहेत त्यात 36. काही लोकांनी चिष्टीन तो शोले वगैरे. तुम्ही वृंदावन दंडवत यांना पण घेतलंय. वृंदावन दंडवते पण रवी बापट आहे. रवी बापट आहे. अरुण जोगळेकर त्यात. अरुण जोगळेकर बरेच लोक आहेत. तर हे एक माला आणि तेंडुलकरना प्रश्न असा पडला होता की 4 लाख रुपये हा सगळा पसार आणि लोकांना ऑथेंटिक कसं वाटणार. मग काही लोकांनी म्हटलं कुणाला माहिती आहे विधानसभा काय असते, कुणाला माहिती आहे. त्या काळात मंत्रालयात आज जशी झुंड दिसते इकडे बाहेर तसं मंत्रालयात फार लोक येत नसत, कोणाला काय माहिती नाहीये. तर बोलता बोलता सहज मला तेंडुलकर म्हणजे जब्बार एक माझ्या डोक्यात विचारलं, ट्राय करेल हे कुठं सेट बांधायचे, मंत्र्यांचे बंगले कुठे काय करायचे. त्यापेक्षा एक मी सांगू तुला, तू शरदकडे जा. ते शरद म्हणायचे आणि त्यांना म्हणावं की अशी अशी फिल्म करतोय मी, तुम्हाला काय करता येईल मला सांगा. आता म्हणा तेच होता म्हटलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांच्याकडे मी जाऊन सांगणार की हा अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यातला सत्तेचा झगडा आहे आणि हे मुख्यमंत्र्यांना मी सांगायचं तुम्ही माझ्यासाठी काय कराल. आता ते मित्र असल्यामुळं मी असा विचार केला, ते हसले. काय सिनेमा आहे म्हणलं हा सिंहासन कादंबरी म्हणते. ते स्क्रिप तरी द्या, मला वाटतं ते वाचतील. त्यांनी ते सगळं त्यांच्या मुख्य सचिवांना दिलं. त्यांची एक पद्धत आहे कामाची. मुख्य सचिवांना दिले मला म्हणाले या जरा तुमच्याशी चर्चा करायची आणि तो प्रसंग मी आजही विसरणार. शरदराव मी आणि मुख्य सचिव, तर पहिल्यांदा आलेल्या मुख्य सचिव आता नाव जुनी गोष्ट झाली ना ती, ते म्हणाले शरदराव सॉरी हे चुकीचं स्क्रिप्ट आलं इथे. त्याला कळतच नाही जब्बारला त्यांनी कोणाला स्क्रिप्ट दिले तो काय करतोय. खरं म्हणजे त्याचा फॅन आहे मी, ती 3 वेळा घाशीनं कोतवाल बघितलंय. पण जब्बार यू आर अ रॉंग प्लेस सॉरी याचा विषय तुला माहिती मी सगळं त्यांच्या स्क्रिप्टवरून बोलतोय. प्लेस यू डू अ फिल्म आय एम सॉरी माझा रिमार्क दिलाय आणि मुख्यमंत्र्यांना दिलाय. त्यामुळं हे याकरता महत्वाचं आहे आपण राज्यकर्ते आणि कला स्वातंत्र्य याबद्दल बोलतो प्रत्यक्ष हे ऐकलं पाहिजे. ते हसले मिश्किलपणे आणि त्यांनी त्याला प्रश्न विचारला, हे मला माहिती आहेत लोक जे घाशीरम करणारे लोक आहेत, हा जिद्दी माणूस आहे, हा करणार सिनेमा. समजा समोर बजाज भवन आहे, तिथलं चेअरमनच्या ऑफिस आहे, त्यावर मुख्यमंत्री असतील लावलं.
बाजूला अशा बऱ्याच लॉबीज आहेत तिथे, एक अर्थमंत्री, कोण महसूल मंत्री, असे काय कुणाला कळणार आहे. पण मला सांग, यातून आपण काय साधणार आहोत? म्हणजे अशी बातमी की शरद पवारांच्याकडे प्रपोजल गेलो होतो आणि ते नाकारलं. काय म्हणून नाकारलं? तर हे शेवटी मंत्रालय कोणाचं आहे? लोकांसाठी येतात ना लोक इथे, त्यांच्या व्यथा मांडायला येतात. तर मला असं वाटतं की जब्बार पटेल हे जबाबदार आहेत, दिग्दर्शक आपण समजूया ना. ते म्हणले, सॉरी माझा विषय संपलेला आहे, इट्स अप टू यू. तर अजिबात आवडलं नाही ते. तर फक्त म्हणाले की उद्या आहात का तुम्ही मुंबई? म्हणजे उद्या या तरी. आणि मी दुसऱ्या दिवशी गेलो 1:30-2:00. हे थोडं ऐकण्यासारखं आहे की हाऊ अ मॅन हू हॅज अ विजन वर्क समथिंग विच बिकम्स अ हिस्टॉरिकल वर्क. आज समोर ते माझे आहेत म्हणून मी बोलतोय. एक खाकी पाकिट तरी माझ्यासमोर दिलं असं वाचा म्हणा. त्यात असं होतं, राजीव तुम्हाला परवानगी देण्यात येत आहे शुक्रवार दुपार फुल शनिवार आणि रविवार मंत्रालयामध्ये तुम्ही शूटिंग करू शकता, आमच्या कामकाजात अडथळा न आणता. तुम्ही फक्त तुमच्या लोकेशन सांगा. शरदराव तुम्हाला म्हणायचं मी शूटिंग करू शकतो म्हणले. हो ते काय भाडं बदल बघा ते करून, त्याचं बघा 400 रुपये भाडं होतं दादा दिवसाला. मी मलाही ते 400 जास्त त्या घरात वाटलं, आत्ताचे जास्त आहे, जवळजवळ 40,000-50,000 घरात जात दिवसाला. ठीक आहे म्हणे, मग माझ्या ऍक्टरी 200 चालतील, 200 करा, पण जबाबदारीने करा. बाकी मी दुसरी चौकशी केली, शंकरराव चव्हाणाने राजीनामा दिला आहे तर त्यांचं ऑफिस मोकळं आहे आणि ते प्रशस्त आहे म्हणाले. मुख्यमंत्र्यासारखंच वाटलं, तू जाऊन बघून या. आणि मी तिथे आलो तर मंत्रालयाचं ते ऑफिस असं होतं राजीव की त्या खिडकीतून समोर नवीन उभं राहणारं विधान भवन दिसत होतं. म्हणलं फारच छान जागा आहे, मी निवडली. अशा काय काय जागा दिल्या? देन यू गिव्ह मी अ बिग सरप्राईज. तुम्हाला बंगले होते ना हवे काहीतरी? हो. तुम्ही हाशू आडवणीशी बोललोय त्यावेळेला पुलोलमध्ये जनसंघाचे आमदार होते हाशू आडवणी. पण मित्र, अरे भाई अशोक जब्बार पटेल आहे, वो क्या उनका वो क्या करना है लोकेशन का? थोड़ा अरे वो आ गए, वो तो मैं कुछ प्ले करने वाला है कि नहीं? घाशीराम और फनकर प्ले होता अशोक, दोन तीन वाला बगितल होता. थोड़े उनको फोन तो बोले, हाँ अरे भाई जब्बार देखो मैं तो शाम को जाता हूँ उल्लासनगर वापस, मेरा घर उधर है, अभी चाबी दे के रखी है, कितने दिन यूज करना है कर लो मेरा बंगला. अशोक आडवणींचा बंगला है तो. आणि ते जे सुपारी कात्र्याचा जो झोपड्याचा शॉट आहे ना, तो चक्क हशू आडवणींच्या घरातला. फिल्म बघताना ये मेरे घर काय यार असो. त्यानंतर आमचे सुषुमा शिंदे त्यावेळेला रॉयल स्टोनमध्ये राहायचे, तुम्हाला भयंकर आवडतो तो बंगला. नंतर जयंत पाटील तिथे राहिले, तो बंगला त्याने म्हणजे 10-15 मी परदेशी जातोय, किल्ली दिली घेऊन टाका. आणि सह्याद्री गेस्ट हाऊस त्यावेळेला अजून जे नवीन झालंय ते नव्हतं, जुना बंगला होता. आणि सरदार म्हणले की इथं यशवंतराव राहिलेले आहेत, इथं मुराजी देसाई राहिलेले आहेत, तर मग त्याला एक हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स आहे, तुम्ही कम्प्लिटली ते वापरा. तर यामध्ये जो निवासस्थान ते मुख्यमंत्र्यांचं आहे, ते जुनं सह्याद्री गेस्ट हाऊस आहे, त्याचा कोणान कोपरा वापरलेला आहे. विशेषतः आता तुम्ही या फिल्ममध्ये तुम्ही आता एक निळभाऊ आणि अरुण सरनाईकचा शॉट दाखवला, तो मागे खिडकी आहे सुप्रिया आणि मागे समुद्र आहे सगळा अख्खा. ती लॉबी शरदराहून तशी तशी आहे. तुम्ही गेला सह्याद्री गेस्ट हाऊसला तर गेल्यानंतर जी लॉबी आहे, ती लॉबी जी आहे ती त्यांनी अशी तशी ठेवली आहे. मला वाटतं काजरी मानते ना ते काजरीने, तर ते सगळ्याच्या सगळ्या अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या मिळाल्या. फक्त विधिमंडळाचा प्रश्न होता, तो त्यावेळेला राष्ट्रपतीची परवानगी लागायची होती, ते हातात नव्हतं. पण माझ्या मेडिकल कॉलेजमध्ये आमचं ते महात्मा गांधी ऑडिटोरियम आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्यांनी बांधलं, कारण ज्यावेळेला विधानसभा होती ब्रिटिशांच्या काळातली होती, ते डोक्यात धरून त्यांनी बीजी मेडिकल कॉलेजचं ऑडिटोरियम बांधलं, अक्षरशः गोलाकार तसं तसं त्याच बालकनी. त्यामुळे फक्त मला अध्यक्षांची सीट माधव वाटण्यासाठी वेगळी करायला लागली. त्याचा असं की मी शरद म्हणे नक्की तसं आहे का ते? म्हणलो आहे, मी कधी बघितलं नाही आहे. पण त्या पुढचा भाग नंतर त्यांना सोसायला लागला. यांच्या मंत्रिमंडळाचे सुप्रे एक आमदार भयंकर रागावले, म्हणाले विधिमंडळ कसं दिलं शूटिंगला? शरदराव हसले, ते म्हणले हो का, कुठलं कुठलं सिनेमा सिंहासन? अच्छा तुम्ही येता ना इथे विधिमंडळात आपले? तेच आहे का ते? हो.
म्हणलं अहो नीट बघा ते बीजेपी कॉलेजचं आहे, तुम्ही ज्या विधानमंडळात येता ते तुम्ही नीट बघितले नाही, तुम्ही बघता काय इथे वगैरे, असं एक त्यांच्या मिश्किल स्वभावानुसार त्यांनी ते केलं. तर असा एक भाग आहे हा. मला एक प्रश्न शरदरावजींना विचारायचे की तुम्ही हा सिनेमा बघताना राजकीय नेता म्हणून बघत होतात की प्रेक्षक म्हणून बघत होता? प्रेक्षक. That is an easy question. यातला एक अपेंडिक्स बारीक आहे, तो फार महत्वाचा आहे. कारण ज्या आपण सभागृहात बसलो त्या सभागृहाशी संबंध आहे ना. यू मे नॉट नो परहॅप्स त्यांनी मला पत्र दिलं आणि मला म्हणाले काय करता तुम्ही आता, तर मी पार्कवे हॉटेलमध्ये राहत दादाला म्हणजे चाललो मी आता हे मला दिले सगळं पूर्ण करणं आलं. पण मला माहीत नव्हतं की त्या दिवशी माझ्यासाठी देर इज गोइंग टू बी बिग सरप्राईज. म्हणाले चला जेवून घ्या. राजा म्हणे जरा जंबाला जेवायला द्या, नंतर आम्हाला जरा जायचं आहे. तर म्हटलं यांच्यावर कुठं जायचं आहे? ते झाल्यानंतर मला चला म्हणलं कुठे तुम्हाला पार्कवेला जायचं दादरला ना, मी सोडतो तुम्हाला. मग मुख्यमंत्र्यांच्या गाडीत म्हणतो पार्कवे तर बाजून राहिले. म्हटलं होते चला. असं म्हणून ते जी गाडी मुख्यमंत्र्यांची निघाली ती संताक्रूझ एअरपोर्टला आली. मागच्या दरवाजाने कॉन्व्हॉयच्या आतमधून गाडी गेली आणि थोड्या वेळी एअर इंडियाचं एक मोठं विमान येऊन थांबलं आणि ते चक्क उपपंतप्रधानांचं विमान होतं, यशवंतराव चव्हाण. त्या विमानातून उतरले तर म्हणले चला भेटूया त्याला आपण. सर यु नी सरप्राईज द सेम डे मी घेऊन की तुम्ही करा. इथे शरदराव मला भेटवतात कुणाला? उपपंतप्रधान भारताचे. तर मला कळेना काय आहे तर पुढच्या 15 मिनिटात ते मला कळलं. सर यशवंत अरे जब्बा काय करताय, कसे आहात तुम्ही? म्हटलं बरं आहे. तुम्ही बऱ्याच आहे? हो. सर म्हणे बसा पुढे बसा. मी म्हटलं तर मी काय करू गाडीत बसू? नाही म्हणे बसा, त्यांची साईल आहे ती. मी पुढच्या ड्रायव्हरची सर मी बसतोय आणि मागे शरदराव आणि यशवंतराव बसले. गाडी बाहेर पडली, पहिलं वाक्य एक अतिशय ज्याला सर्व भार असतो असा मुख्यमंत्री काय बोलेल उपपंतप्रधानांशी आणि त्यांच्या गुरूंशी. ते म्हणाले यशवंतराव सॉरी साहेब, जब्बार सिंहासनवर सिनेमा करतोय, इमॅजिन. आणि यशवंतराव म्हणाले की जब्बार काय काय झालंय तुम्हाला, काय आहे त्या कादंबरीमध्ये? शुष्क कादंबरी हो, ड्राय कादंबरी अत्यंत. माझ्या मते अरुणचं सगळ्यात वाईट काम आहे ते. वाय यू प्लॅनिंग अ फिल्म ऑन सिंहासन? आणि राजकारणी लोकांच्या गोष्टी काय इकडे तिकडे होतात, काय रस आहे त्यांना? त्यात काय त्या तमाशा आहे, लावणी आहे, काय आहे काय? अरे बँकेत कर्ज घेणार काय चाललंय? म्हणजे सर तसं नाही, मुंबई दिनांक ही कादंबरी पण मी त्याला जोडतोय. काय सांगताय, मुंबई ते क्लासिक वर्क ऑफ अरुण साधू. अरुण साधूंची तुम्ही मुंबई दिनांक त्याला जाऊ वा आणि माझ्या पाठवा. क्या बात आहे, गो अहेड, फर्स्ट क्लास, ग्रेट. म्हणजे माझ्या लक्षात आलं की आपण एका मंत्रालयातली परवानगी मुख्यमंत्री म्हणून देतोय. आय थिंक हा म्हणजे मला वाटलं ही वॉन्टेड टू व्हेरीफाय. पण पुढे फार महत्वाचं घडलं. मी माहीमच्या तिथे काहीतरी आलो म्हणे एकदम साहेब असं म्हणाले जब्बार एक गोष्ट बोलू वडीलकीच्या नात्याने, तुम्ही मग विधानसभेत पण शूट काय करणार असाल? हो. एक गोष्ट सांगू, रागू नका जब्बार, फार मुश्किलीने या देशाला स्वातंत्र्य मिळालंय, फार मोठं मुश्किलीनं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इतिहास पाहता, यू आर नॉट अ पार्ट ऑफ इट. पण इतक्या लोकांचे बळी घेत काय काय झालंय, किती कोणाचं काय योगदान आहे काय सांगू मी. आणि त्यामधून मग बाबासाहेबांनी एक संविधान केलं आणि त्यानंतर काम सुरू झालंय. तर विधानसभेमध्ये जे काम चालतं ते त्यानुसार चालतं. मला मान्य आहे विधानसभेमध्ये सगळे MLA आमदार तुमच्यासारख्या बाहेरच्या लोकांना कदाचित न पटणारं काम होत असेल. पण मी तुम्हाला एकच सांगेन, व्हॉट एव्हर द पीपल मे बिहेव, पण त्या सभागृहाला अमरीश एक डिग्निटी असते अँड दॅट इज डेमोक्रेसी. डोंट फॉरगेट, तू जेव्हा फिल्म करशील तेव्हा त्या सभागृहाची डिग्निटी अजिबात विसरू नका. म्हणजे एकाच दिवशी मला परवानगी मिळते आणि त्या दिवशी त्या अशा गोष्टी कळतात. आणि जेव्हा नंतर काही महिन्यांनी जेव्हा यशवंतराव दिल्लीत सिनेमा पाहिला आणि मला भेटल्यावर म्हणाले एक गोष्ट सांगायची राहील तुम्हाला, तुम्ही मी म्हटलं ते तंतोतंत पाळलं. इट मे बी ए कॉन्ट्रोवर्शियल थिंग्स फॉर पीपल इन पॉलिटिक्स,
सामान्य माणसाला खूप रिव्हील करणारी फिल्म आहे ती. पण यू केप द डिग्निटी ऑफ द हाऊस हा मला मुद्दा इथे सांगायचा होता. 44 वर्ष लेगुट्टीला ते काही लोकांनी काय त्यातला एक हातभार आणि काय लोकांचं एक आणि या सहभागात आपण बसलोय सहभागात तेव्हा मला एक सांगा. या सिनेमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय की ज्यांना ज्यांच्या तोंडी एकही संवाद नाही ती कॅरेक्टर सुद्धा तुमच्या कायम मनाच्या म्हणजे कोंदणात राहतात, कायम स्मरणात राहतात. पण साहेब आता याच्यामध्ये जी प्रमुख कॅरेक्टर्स आहेत मग ते अरुण सरनायकांचं असेल, डॉक्टर लागूंचं असेल, दत्ता भटांचं असेल, निळू फुलेंचं असेल, तुम्हाला सगळ्यात जास्त कणव सहानुभूती कुणाच्या बद्दल वाटली? कोणतं कॅरेक्टर? निळू फुले पत्रकार. म्हणजे आजही तशीच पत्रकारांच्या बद्दलची भावना आहे कणवेची? म्हणजे क्वचित निळू फुले वगैरे नव्हतं त्यांच्याबद्दलची आहे. पण ही ही जी तीन प्रमुख पात्र आहेत, मुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि कृषी मंत्री, तर या तीन कॅरेक्टर्सच्या बद्दल म्हणजे खास करून त्यातला जो मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्याला बघून तुम्हाला सिनेमा जेव्हा बघितला तेव्हा तुमच्या तुम्हाला काय वाटलं त्या कॅरेक्टरकडे बघून? हे कॅरेक्टर बघितल्याच्या नंतर मुख्यमंत्री कमी बनणारे आणि जे काय असेल करायचं त्याच्यात कधी तद्वंद करणार म्हणजे अतिशय सॉफ्ट ऑपरेशन कसं करावं याचं वैशिष्ट्य म्हणून त्यांची ओळख होती. तशाच प्रकारचं मुख्यमंत्र्याचं पात्र हुबेहू याच पिक्चरमध्ये होतं आणि ते म्हणजे वसंतराव नाईक. तर त्यामुळं हे वसंतराव नाईक आहेत हे तुम्हाला त्यातले विश्वासराव दाभाडे कोण वगैरे हे पण लक्षात आलं होतं त्याच वेळेला? साधारण होते पण मी सभागृहात होतो त्याच्या आधी त्यामुळे याचे प्रत्येक व्यक्ती कोण होतं. फायनान्स मिनिस्टर, फायनान्स मिनिस्टर म्हणजे नंबर दोन म्हणजे त्याच्या डोक्यात म्हणजे सहसा एक विषय असतो की ठीक आहे 2 पर्यंत होतो असं 1 पर्यंत कसं जायचं आणि 1 वेळा जायचं असेल तर 1 बाजूला कसा होईल त्यासाठी काय करावं लागेल ते कोण फॉर्मॅलिटी करू शकतो असे अनेक कॅरेक्टर नजरेसमोर येऊन गेली ती त्या ठिकाणी दिसायची. मीच नाही पण आमच्या विधिमंडळाच्या सगळ्या सभासदांच्या नंतर चर्चा व्हायची किंवा यांचं काम फार छान झालं अगदी हुबेहू. मला त्यातला एक सीन खूप आवडला, त्या आमदारांची बैठक की काहीतरी आहे आणि गाणं लावले तर ते लागू विचारतात की हे काय मेहंदी असन का, तर ते गृहस्थ म्हणतात नाही नाही हे गुलाम अली, तर ते म्हणतात तेच ते. आणि दुसरा एक आहे ते दूध पित आहेत स्पीकर पार्टी आणि काही महिला जातात तर ते अत्यंत शांतपणे परंतु आतल्या कजाकपणे विचारतात या महिला कोण, तर ते मला आवडले गांधीवादी पद्धतीनं दूध पित. नाही त्या म्हणजे त्यावेळचं आता हा सिनेमा बघितल्यानंतर ना त्यावेळचे राजकारणी त्यावेळचं राजकारण हे फार निरागस होतं असं वाटावं अशी स्थिती आहे. आता खरं तर त्यावेळेला जे ऍक्टिव्ह होते त्यापैकी आता फक्त साहेब तुम्ही आहात, बाकी सगळं बदललंय. राजकारण आजचं काय आहे ते आपण बघतो आहोत. तर राजकारणातला तो निरागसपणा हरवलाय असं तुम्हाला आत्ताचं राजकारण बघताना वाटतं? मुळामध्ये त्यावेळेचं राजकारण जास्त निरागस होतं असंही तुम्हाला वाटतं का? त्याच्यात एक मजाच होती, सगळ्याच होती, थोडं सुसंस्कृत दिसायचं या सगळ्या गोष्टीची हल्ली कमतरता दिसते. या पद्धतीची भाषा चर्चेमध्ये किंवा टीका टिफाणी करताना आपण वापरतो या गोष्टी फारशा इतक्या टोकाच्या नसतात. मला एक विचारायचं साहेब तुम्हाला, राजकारणात सत्ता सगळ्यांना हवी असते पण प्रॉब्लेम सुरू होतो की माझ्याचकडे सत्ता कायम राहावी, इथे प्रॉब्लेम सुरू होतो असं नाही वाटत तुम्हाला? जी सर असं जो राजकारणात विधिमंडळात जो येतो त्याचे माझं स्वतः जाण चालतो. मी तरुणांच्या तरुणीच होतो
विद्यार्थ्यांच्या तयारीत होतो. त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण झाल्याच्या नंतर त्या तयारीतून असा विचार यायला लागला की कधीतरी आपण विधानसभेत जावं. आणि मग विधानसभेत जायचं म्हणजे एखादा मतदार संघ त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणं, या प्रक्रियेला आपण सुरुवात करावी. ते फॅन केल्याच्या नंतर त्याच्यात यश आलं. यश आल्याच्या नंतर पहिली 5 वर्ष विधिमंडळाचं सदस्य म्हणून काम करताना नंतर ही गोष्ट लक्षात यायला लागली की यानंतर आपण कमीत कमी राज्यमंत्री ते व्हायला नंतरच्या निवडणुकीच्या नंतर राज्यमंत्री व्हायची संधी मिळाली. त्याच्यात 2 वर्ष गेल्याच्या नंतर आपण कॅबिनेट रँक कधी घेतली पाहिजे ही भावना बघायला येते. आणि तिथे 4-7 वर्ष झाल्याच्या नंतर मग राज्याचं नेतृत्व करायची भावना मनामध्ये तयार होते आणि त्या रस्त्याला जायला माणूस विचार करतो. तर विधिमंडळात येणारा प्रत्येक जण पुढचं भाऊन कुठं आणि कसं टाकायचं याचा अखंड विचार करत असतो. तो कायमच यशस्वी होत असं नाही, काही लोक यशस्वी होत. तुमच्या मनामध्ये ही जी राज्याचं नेतृत्व करण्याची जी इच्छा मनात निर्माण झाली ती फार लवकर निर्माण झाली 40 आत? असं आहे की साधारणतः इतरांच्यातून माझ्या थोडासा काही फरक असा आहे, मला या सगळ्या गोष्टी अतिशय लहान वयात मिळाव्या. लहान म्हणजे हल्लीच्या. मी 26 विधानसभेत गेलो, 29 मंत्री झालो, 36 मुख्यमंत्री झालो. आता हे सगळा जो काही कालावधी आहे किंवा हे वय जे आहे हे या पदावर जाण्याच्यासाठी आणखीन काहीतरी वर्ष कष्ट करायचे किंवा उमेदवारी करायची अशी ही पद्धत सुद्धा राज्यातल्या जनतेनं किंवा पक्षाच्या सहकार्याने ही संधी मला दिली. जब्बारजी, म्हणजे ह्या सिनेमाचं जे नाट्य आहे त्यातलं की मुख्यमंत्र्याला कुणीतरी हलवू पाहतंय, मुख्यमंत्रीपद हिरावू पाहतंय आणि मुख्यमंत्री तो डाव उलटवतो, तर तुमच्या समोर शरद पवारांचं उदाहरण होतं. अनेकदा असे प्रयत्न झाले त्यांचं मुख्यमंत्रीपद काढून घेण्याचे आणि अनेकदा असे प्रयत्न झाले की त्यांनी असे प्रयत्न केले आणि समोरच्यांना घालवलं. तर तुम्ही सिंहासन केलात यांच्याबद्दलच असं काही करावं ते नाट्य असं तुम्हाला नाही वाटलं? त्यावेळेला असं शरद होतं मोस्ट सक्सेसफुल मॅन. अहो चक्क अख्खं एक नाट्य होतं निर्माण केलं. नाही पण त्यांच्या आयुष्यात राजकीय नाट्य त्यांनी भरपूर त्यांनी केली ना निर्माण आहे. परंतु प्रश्न असा होता की त्या कादंबरीतल्या मुख्यमंत्र्यांना नाही, मी असं म्हणतो त्याला एक पिरियड. मी ह्या सिनेमाच्या बद्दल नाही म्हणत, नंतर शरदांनी अनेक गोष्टी झेलल्यात. त्यांना अगदी शेवटी 4 आमदार कमी पडले असताना तरीही त्यांनी एक राज्य उभं केलं. असं काय गोष्टी त्यांच्या बाबतीत झाल्यात? नको ती वादळं झालेली आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये, ज्यांना तरी जबाबदारच नव्हत्या. अशा अनेक गोष्टी त्यांच्या बाबतीत घडल्या की त्यांना आता शरदरावांना जर हरवायचं असेल तर हा मुद्दा घ्यावा आणि तो हरवावा, असं हा राजकारणाचा भाग होता. प्रश्न असा होता की त्या सिनेमाशी कनेक्टेड अशी गोष्ट नव्हती. याची गंमत पाक अशी आहे की मगाशी मी बोललो तर जर त्या काळाच्या बाबतीत जर शरदरावांना काही विचार करायचा असता तर त्यांनी ते कादंबरी किंवा ते स्क्रिप्ट जे होतं त्यांनी ते मुख्य सचिवांना दिलं वाचा. ही डिंट रीड इट. म्हणजे सिनेमा होईपर्यंत आणि बघेपर्यंत त्यांना काय सिनेमा होणार आहे हे काहीही नव्हतं डोक्यात. याबद्दल इशू गेम फुल मार्क. पण त्यांचं जे बंड आहे 78 त्यांचं जे बंड होतं हा त्याने तुम्हाला अशी प्रेरणा वगैरे काय मिळाली का की आपण असा एक सिनेमा करूया का अशा राजकीय ह्याच्यावर? म्हणजे जे ते जे राजकारण त्यांनी पुलोत निर्माण केलं त्यावेळेचं, त्यावेळेचा पुलोत निर्माण करण्याचा जो भाग होता ना तो वेगळ्या पक्षाचा होता. तुम्ही जर बघितलं ना एक याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, इट्स वन पार्टी कॉन्फ्लिक्ट. नो पेक्षा टॉपलिंग गेम नाही, टॉपलिंग गेम तो आहे भाग पण तो तेंडुलकरांच्या मनामध्ये कधी सुप्त असणार. पण तो ज्या पद्धतीने त्यात झालं
त्या पद्धतीचा भाग सिंहासनामध्ये नाही. या सिनेमामध्ये मधुकर तोरडमल असं म्हणतात की विरोधी पक्षांशी माझं बोलणं झालेलं आहे, त्यांच्याशी सेटिंग आहे, तुम्ही मला करत असाल तर ते पाठिंबा द्यायला तयार आहेत. शरद पवारांचं विरोधी पक्षांशी सेटिंग झालेलं होतं, त्याने पाठिंबा दिला आणि ते मुख्यमंत्री झाले. हो होते, परंतु त्याच्यामध्ये ज्या काय होतं ह्याच्यात बरेच कंगोरे आहेत ना छोटे छोटे, की ज्या पद्धतीने शरदरावांचं पुलत झालं त्या पद्धतीचा भाग त्या कादंबरीत कादंबरी मुळात असल्यामुळं आणि ते वॉन्टेड बी ऑनेस्ट विथ द नॉव्हेल, त्यात तसं शरद पवारांच्याकडे डोक्यात ठेवून अरुणने नव्हतं केलं, किंवा तेंडुलकरांनी पण स्क्रिप्ट शरदरावांना धरून ते केलं नव्हतं की बाबा ते पुलत तुम्ही असता निर्माण केलं. पण तुम्हाला डॉक्टर आठवतंय मुंबई दिनांक, साहेबांना आठवत असेल मला वाटते, मुंबई दिनांक आणि जनांचा प्रवाह चालीला या दोन्ही पुस्तकांना राज्य सरकारने पुरस्कार दिला आणि मग तो मागे घेतला, तेव्हा हे मुख्यमंत्री नव्हते. हो दुसरे कोणी ग्रस्त. माझा एक प्रश्न नाना पाटेकरांना आहे, बघू नका असे बागबुग होते मला. नानासाहेब फार भेटत नाहीत मला, पण माझं एक त्यांच्याविषयीचं लाडकं वाक्य आहे, तर मला त्यावेळी टाळ्या मिळाल्या होत्या तुम्ही असं मी तुम्हाला म्हणत नाही आहे, पण माझं एक वाक्य असं आहे की मराठी नाटकाचा सगळा जो परीघ आहे तो नानासाहेब फाटक ते नानासाहेब पाटेकर असं मी माझं नेहमी म्हणतो. बघा तरी बघतात माझ्याकडे बागबुक. माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुमचा पहिला सिनेमा तुम्ही एक्साईट झालात प्रीमियरला गेलात? याच्या आधी मी गमन केला होता, मुझफ्फर अलीचा गमन केला होता, त्याच्यानंतर हा दुसरा. आणि आज आम्ही दोघं इथं मागापासून आम्ही आपल्या मुखस्तंभासारखे आहोत, सगळे जे गेले म्हणून राहिलेले दोघं आहेत ते म्हणून आम्हाला आज बोलवलं, बाकी सगळे गेले सिंहासनमध्ये. नाही खरं सगळे आमचे गेले. मी आल्याबरोबर मी मोहनला म्हटलं आपल्याला काही बोलायचं काही नाही आहे तिथे, आपण फक्त जिवंत आहोत दोघं त्यातले म्हणून आपल्याला. त्यामुळे आम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर बोल. तुम्ही सिनेमा बघून एक्साईट झालात, मित्रांना घेऊन गेलात, माझा हा सिनेमा बघ असं सांगितलं. निश्चितपणे काय स्वतःला एक तर पहिल्यांदा स्वतःला आपण एवढ्या मोठ्या स्क्रीनवर पाहतो ह्याचंच अप्रूप होतं. त्यावेळी सिनेमामध्ये आपण आहोत हेच एवढं मोठं होतं. आणि खरं सांगतो जब्बारनी मला 3,000 रुपये दिले आणि त्यावेळेचे 3,000 रुपयांमध्ये आमच्या 4 जणांचं महिन्याचं राशन भरलं जायचं, म्हणजे 30 महिन्याचं राशन त्यांनी माझं भरलेलं आहे. टाळ्या संपल्या असेल तर सांगतो 2,000 बाकी आहेत. मगाशी शरदरावांना मी सांगितलं तर ते जोरानी ओरडले 3,000 दिले. इतका हसलो होतो. पण त्यावेळी खरं सांगतो सगळ्याच नटांनी कोणीच तिथे त्यावेळी पैसे दिले, पैसेच मुळात नव्हते. ज्या पद्धतीची कलाकृती करत होते त्याच्यासाठी प्रत्येकाचा तो सहभाग होता. त्याच्यामध्ये एक अतिशय वाईट आठवण अशी आहे की मी जयराम हर्डीकरला मारतो त्यात, आणि त्याच्यानंतर लगेचच त्याचा अपघात झाला आणि तो गेला. त्यामुळे त्याची पत्नी ही माझ्याशी कित्येक वर्ष बोलत नव्हती की ह्यानी अपशकून केला, त्यांनी त्याला त्याच्यात मारला आणि माझा नवरा केला, असं कित्येक वर्ष. आणि मग खूप वर्षांनी एक दिवस आली, भेटली, बोलली. पण ते कमाल वाटते त्या त्याच्यातून, म्हणजे खरं सांगतो की ती सुरुवात होती. त्याच्यानंतर मग मला चित्रपट खूप मिळाले, म्हणजे जब्बारनी सुद्धा मला त्याच्यानंतर कधीच कुठल्या चित्रपटात घेतलं नाही. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो शरदराव, जसं याचा मोहन ते हिंदीमध्ये म्हणजे श्याम बेनेगल किंवा गोविंद निलानी यांचा नसीर ओम, तर मी नेहमी मी देव मानत नाही. त्याचं कारण असं आहे नसीरुद्दीन शाह, मी देवाला नवस केला होता शरदराव की याला ॲक्सिडेंट होऊ दे, याचा पाय मोडू दे, हात मोडू दे, म्हणजे ते रोल मला मिळतील, म्हणजे ह्याला काहीतरी वाईट होऊ द्या. पण ते तसं कधीच झालं नाही, त्यामुळे माझा देवावरचा विश्वास होणार. खरं सांगतो की कारण ज्यांच्या पदरी होतं ज्यांचं होतं त्यांचं त्यांना मिळालं. नंतरच्या काळामध्ये आम्हाला खूप काहीतरी मिळालं. मोहन आणि मी आता मध्यंतरी म्हणजे आमच्या ह्या वयामध्ये सुद्धा आम्ही परतीच्या वाटेवर असताना आम्हाला खूप छान रोल्स मिळतात, अतिशय छान. आता मगाशी त्यांनी एक उल्लेख केलेला नाही, आता सगळ्यांना माहिती आहे की गेले 10 वर्ष मी सुमित्रा भावे यांच्याबरोबर काम केलं, कारण त्या ज्या पद्धतीच्या आणि त्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाच्या वाटल्या. तर त्या जायच्या आधी माझं बोलणं झालं होतं, कारण त्याच्या आधी जे 2 सिनेमे केले मी, कासव ज्याला सुवर्णकमळ मिळालं आणि दिठी, हे दोन्ही सिनेमे कुठल्याही डिस्ट्रीब्युटरने न घेतल्यामुळे मी अडचणीत आलो होतो पूर्व. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की मी आता तुम्ही मला कृपया
सिनेमा करायला भीड घालू नका, पण असं मी शब्द वापरला, पण जर एल्डरली सिंगल्स किंवा मानसिक आरोग्य विषय असेल तर मग मी विचार करेन. आणि कारण म्हणजे एल्डरली सिंगल म्हणजे मला काम मिळेल ना. तर त्यांनी खरोखर 2 महिन्याच्या आत एल्डरली सिंगलवर एक उत्तम स्क्रिप्ट लिहिलं आणि ते आम्ही करणार होतो 21 जून, त्या दुर्दैवाने 1 एप्रिलमध्ये गेल्या. म्हणून तो सिनेमा मी आत्ता पूर्ण, पण त्यांचा आम्ही करायला लागलो त्या अस्तू नावाचा सिनेमा जो सगळीकडे म्हणजे हार्वर्डपासून सगळीकडे बोलवला गेला आणि अल्झायमरचा सारख्या विषयाचा. तर असे रोल आम्हाला मिळाले म्हणजे मला काय नानाचा हेवा वाटायचा की आपल्याला नाही रोल देत कोणी आपल्या. आणि तो कायम दादागिरीवर मिळवतो असंही वाटायचं मला. मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा. सत्यजित राय यांचे आवडते नट होते सौमित्र चॅटर्जी. तर तुम्ही वुड यू कॉल युअर सेल्फ आवडता नट ऑफ दाडका नट ऑफ डॉक्टर जब्बार पटेल? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, मी कसं देणार? तुम्ही द्या उत्तर. मी देऊ? नाही, मोहर हा अतिशय टॅलेंटेड आहे, बुद्धिमान आहे, त्यामुळे एक बरी गोष्ट अशी की त्याला कळतं की जेव्हा काय देईल. तुम्ही फार कॉन्डिसेंडिंग. काय असतं, एक नट हा मनुष्य ना इतका स्वार्थी असतो, अगदी दिलीप कुमार पासून असेल किंवा आता नसीर असेल, त्याला असायलाच लागतं की उत्तम रोल मिळायला पाहिजे हे मनात प्रत्येकालाही येतो. त्यामुळे त्याला असं काही एखादी फिल्म प्लॅन झाली की 3-4 रोल असे कळले की आपण यातले आहोत, असं त्या आपण त्या कुटुंबातले आहोत ना असं वाटायला लागतं. पण दरवेळेला असं असतं तसं नाही. पण तरीही मोहनला माझ्या बाजूनी एक मारुती कांबळे सामना नावाच्या सिनेमातला, म्हणजे तो मुख्य रोल नाहीच आहे मुळात, पण आजही राजकारणामध्ये अनेक अग्रलेखांचे हेडिंग असतात, मारुती कांबळे कुठे आहे? म्हणजे असं काहीतरी जेव्हा राजकारणामध्ये हरवल्याचं काही येतं, विचार हरवला किंवा काही, तर अपॉस्ट्रॉफी करून लोक मारुती असं एक अत्यंत महत्वाचा त्या सिनेमामध्ये. आणि विशेष लकी असं की मला असं वाटलं की याला मारलं जातं, मारुती कांबळे तितकं घासली आहे. मी तेंडुलकरला म्हटलं हो ते फक्त नुसतं मारताना घ्यायचं, मला त्रास होतो, मी काय त्याच्यातलं. आणि मग मुहूर्ताला लतबाई आल्या होत्या, ऍक्सिडेंटली झालं ते. मग मला असं लक्षात आलं की एक मागे एक गाणं असणार आहे. आणि लकीली त्या जयप्रभा स्टुडिओमध्ये दीदी आल्या होत्या आणि मला काय सुद्ध कोण असतो, मी म्हटलं की एक गाणं तुम्ही घाल का माझ्याकडे. मी नवीन मनुष्य आणि त्या सिनेमाचं बजेट 2 लाख रुपये, 25 लाख रुपये घ्यायचे, 25,000 रुपये गाण्याला घ्यायच्या. आणि रामदास फुटे आमचा ड्रॉइंग टीचर होता, तर मी त्याला म्हणलं आणि तो आता पटकन खाली बसला. त्या तयार झाल्या का? लो जब्बार काय चालते, ते बजेट काय, त्या लताबाई कुठे गाणार? पण हा भाग्यवान आहे की त्याच्या जो एक तो सीन आहे जो मर्डर सीन, त्याच्यावरती लताबाईंच्या सारख्या अतिशय सुरेख सखारे घायाळ विहरणी नावाचं एक गाणं जे पुढे अतिशय म्हणजे गाणं गातानाही मला दीदी म्हणायला होतं की जब्बार हे गाणं फार सुंदर झालंय, हे गाणं कायम गाजणार आहे. आणि तिथे पुन्हा पैशाचा प्रश्न मला सांगायला पाहिजे की आम्ही सगळे आता किती पैसे द्यायचे म्हणून त्या महेबूब स्टुडिओ त्यांच्याकडे गेल्यानंतर मी म्हटलं दीदी जरा ते कशाचं म्हणताय तुम्ही? म्हटलं ते गाण्याचे. तुम्ही तुमचं पहिलं पिक्चर आहे ना? म्हटलं हो. मग कशाचे पैसे घ्यायचे? तुमचं गाणं मला फार आवडलं, यानंतर तुमच्या कुठल्याही पुढच्या सिनेमात मी गाणं गाईन ना, मला पैसे देऊ नका तुम्ही, असं चांगलं गाणं द्या. आणि शेवटपर्यंत त्यांनी सुप्रिया हे सांभाळलं. हे उंबरठामधली सगळी गाणी आहेत त्यांची. आय एम द प्रोड्युसर ऑफ द फिल्म. तर हे असं याचं नशीब असं आहे बघा. आणि त्यानंतर जयित रे जयित सारख्या सिनेमाला मिळाला, तरी पण मी समाधानी नाही. नाही, पहिलं म्हणजे क्रेडिट बरोबर आहे. आता तो म्हणतो तसे त्याच्यामुळे मला काही वाईट सवयी पण लागल्या की कमीत कमी काम आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी. म्हणजे मारुती कांबळे अख्ख्या सिनेमात मिळून 4 मिनिटसुद्धा नसेल, पण सर्व सिनेमाभर आणि अजूनपर्यंत चर्चा त्याची. घाशीराममधला नाना, ते BCCI मधनं ललित मोदी का कोण होते ते गेले, लोकसत्ताचं टायटल काय, ललित घाशीराम मोदी.
म्हणजे घाशिळा माजून जिवंत आहे असं. तिथेही एंट्री 40 मिनिटांनंतर. त्यामुळं मला शक्यतो कमीत कमी काम आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळावी असं हेतू होतं. पुढे मोठे काम सुद्धा मला नकोच होतं, छोटंच द्यावं, पण मग इतरांवर कुरघोडी करणारं पाहिजे. आणि ते म्हणलं ते खरं आहे, नटाला काम लग अरे आमचं जीवनच त्यांच्यावर अवलंबून आहे. कुणीतरी लिहिणार, मग तो कुणीतरी दिग्दर्शक त्याला आवडलं तर त्याच्यावर करणार, मग त्याला आवडलं तर आम्ही येणार. म्हणजे सगळ्यात मोठा लेखक, कारण तो मरतच नाही किंवा मेल्यानंतरच सुरू होतं त्याचं जीवन, मग दिग्दर्शक तो पण. नट म्हणजे सकाळी संध्याकाळपर्यंत माल नाही खपला की गेला. याच्यावरती नाशवंत माल आहे. हे नाना पाटकर जे बसलेत ना, तर आमच्या यशवंतरावांचा जो सिनेमा आहे त्यामध्ये एक अनालिसिस करणारा कॅरेक्टर कोटी यशवंतराव काय होते ते त्याला सांगितलं असं आहे. म्हटलं बरं बोजड काहीतरी बोलायला लागणार नाही का मला राज्यशास्त्राचं वगैरे. आणि त्याला ते सगळं तरी पेललं आणि सगळ्या टर्म्स अशा खूप ह्या होत्या की त्याचं अनालिसिस वगैरे सगळं केलं. नंतर 3-4 दिवस शूटिंग झाल्यानंतर तो त्याचे हात असे तळवायला लागले. म्हणा जब्बारा झाला पहिला सिनेमा रे, मी यात एकही शिवी दिली नाही, मी कोणाला अपीस केलं नाही आणि इतकंच नव्हे तर मी कोणाला थप्पड मारली नाही, कोणाला मारलेला पहिला सिनेमा. याचा आणखीन एक मला सांगितलं, तो इथून शूटिंग संपल्यानंतर गोव्याला गेला प्रसाद सावकारांच्या घरी, आई बिचारी चहा करून देत होती, हा होता. आणि हा तिथे जाऊन यशवंतरावांचं मोठेपण राज्यशास्त्राच्या टर्मिनलमधून, म्हणजे तो प्रोफेसर असतो जे कॅरेक्टर त्याने केलं, तो बोलायला लागला. प्रसाद ना ती केवढा इंटेलेक्च्युअल बोलतो रे. आणि मला म्हणाला जब्बार अरे तुझ्या सिनेमामुळं मी इंटेलेक्च्युअल ठरलो. नाही नाही, त्या निमित्तानं तुम्हाला ही थोर माणसं समजत जातात तुम्हाला, त्यामुळे ते करायला मिळालं, त्याच्यापेक्षा काय आहे. पण तू जसं म्हणालास ना की नट हा अतिशय स्वार्थी असतो, प्रत्येक प्रोफेशन मधला माणूस हा स्वार्थीच असतो, कलावंत स्वार्थी. तुझ्या तुझ्या मंत्रिमंडळात सतत त्याची वर्णी लागली. हा, त्यामुळे हे प्रत्येकाला असं वाटतं की आपण त्याच्यामध्ये असावं, त्याच्यात तर काही गैर नाही आहे, फक्त तिथे असताना काहीतरी छान करता यावं ही एक अशी उर्मी असावी, ती इच्छा असावी. छान चाललंय, इतकी मंडळी अशा चर्चेला येतात हे बघितल्यानंतरच मला कमाल वाटली. खरंच आहे, गिव्ह फुल हँड टू द कमाल. डॉक्टर, ह्या सिनेमाला तुम्ही बँकेचं कर्ज काढलं, 4 लाख रुपये तुम्हाला महाराष्ट्र बँकेने दिले होते, कसं फेडणार होतात जर हे नसतं चाललं तर? कसं फेडणार होतात पैसे बँकेचे का मोदी सारखं करणार होता? मला मी पैसे वाचवले होते, लोकेशनलाच मला पैसे वाचले, ऑथेंटिक झालं ते, पण ते तिथपर्यंत थांबत नव्हतं. शेवट आता आलाय म्हणून सांगतो, त्याला एक वेगळा आणि त्या सिनेमाला एक वेगळा पॉलिटिकल रंग आहे. आणि तो असा होता, तर त्यावेळेला प्रॅक्टिकली जनता पक्षाचं राज्य संपत आलंय आणि निवडणुका जाहीर होणार होत्या आणि हायली अँटिसिपेटेड की इंदिराबाई पुन्हा परत येणार. आणि सगळ्या लोकांनी मला घाबरवलं की या सिनेमा जे मटेरियल आहे त्या जर निवडून आल्या तर पुढे कसं होणार त्या सिनेमाचं, असं सगळ्यांना काळजी. म्हणजे सिनेमा होईपर्यंत सगळ्यांना ते आणि कमिटमेंट, आणि सिनेमा संपल्यानंतर निघूनही जाणार, अरे कसं काय रिलीजचं आहे आता. याच्यामध्ये गंमत अशी होती की डिसेंबरच्या आधी तुम्ही ते सेन्सॉर करून घ्या, म्हणजे मग कुणी काही म्हणणार नाही. तर जे वाडिया होते बॉम्बे लॅबचे, त्यांनी मला अक्षरशः 10 एडिटिंग रूम दिल्या आणि माझे एटर हे ती 16 रिळं त्या 10 रूममध्ये एका रात्रीत सगळी कापून तयार. राजकुमारला मंगेश देसाईने एका दिवसामध्ये मला ते सगळं रिरेकॉर्डिंग करून दिलं आणि 27 तारखेला तुम्ही ते सेन्सॉरला द्या, म्हणजे त्या वर्षी ती फिल्म सेन्सॉर झाली, आता याला कोणी राज्य करता हात लावणार नाही, कारण सेन्सॉर झालेलं आहे. त्या आमचे वकील मित्र होते, ते म्हणले की नाही रे बाबा, फिल्म हॅज टू बी रिलीज. आता माझी फिल्म काय पूर्ण रिरेकॉर्ड नव्हती झाली, त्या साऊंड इफेक्ट सोडायचं. मंगेश देसाई म्हणजे ठीक आहे रे, बघू आपण काय. भारत माता जे आहे हिंद माता, ते थिएटरचे मालक आमचे मित्र होते, त्याला म्हणलं अरे मला 29 डिसेंबरला एक शो करायचा आहे. तो म्हणलं काय नई पिक्चर आहे का? म्हटलं नाही, नई पिक्चर तो आहे, रिलीज बाद में होने वाली, लेकिन एक शो करणार. हिंद माताला रात्री 9 चा शो एकच महाराष्ट्र जाहिरात देऊन
सिंहासन. आणि मी संध्याकाळी थिएटर पोचलो प्रिंट घेऊन, म्हणलं काय 5-10 लोक असतील म्हणून आपलं तिकीट घेऊ आहे. रिलीज झाली तो वकील मित्र आमचा खुश होईल, आता याला कोण हात लावणार सिनेमा. जातो तर 200-300 माणसं जाहिरात होतो. सिंहासन अरुण चौधरी विजय तेंडुलकर, मी हैराण झालो. ती कम्प्लीट त्या अर्थानं साऊंड वाईज कम्प्लीट फिल्म नव्हती, पण लोकांनी पाहिली, तिकीटं आम्ही जपून ठेवली. आणि त्यानंतर मग प्रश्न आला एक शेवटचा पार्ट की फिल्म रिलीज करायची. आता रिलीज करायची फिल्म जर एकही एकच गाणं, नाचगाणी नाहीत, नुसती प्रोज फिल्म आहे, राजकारणावर आहे, तर तुम्ही म्हणता हे पैसे कसे मिळणार याचा एक भाग आहे. सर्व म्हणले काय हो, ते झालं खरं, आता तुम्ही पुढं काय होणार त्या फिल्मचं, सगळ्यांना काळजी. आणि मला एक मनुष्य अतिशय, ही वॉज अ सेव्हिअर टू मी, फार मोठा माणूस आणखीन आहे, ज्यांना आपण महाराष्ट्राचं एका अर्थानं सिनेमातलं फार मोठं नाव म्हणतो, ते म्हणजे व्ही शांताराम. त्यांनी ती फिल्म रफ कट त्याचा बघितला होता. ते म्हणाले मंगेश ना, की ते जब्बारला जर माझ्याकडे पाठवा. ते माझ्याकडे मी गेलो त्यांना, म्हटलं तुमच्या फार सुधारणा झाली हो, मला काही कळलं तर अण्णा. म्हटलं अण्णा मला काही कळलं नाही, तुझा तो पहिला सिनेमा सामना पाहिला होता, बंगालांच्या नादी लागून कितली सो सिनेमा केला होता तो, आता खूप चांगला सिनेमा केलाय, फास्ट आहे, इज अ थ्रिलर, वंडरफुल, आता लावा लवकर. म्हटलं अण्णा थिएटरच नाही आहे, दादा कोंडचेंचे सिनेमे 25 आठवड्यात चालू आहेत अलका आणि प्रभातला, काय करू मी आता. तर तेवढ्यात त्यांना काय सुचलं, मला म्हणाले की एक डेक्कन जुमखान्यावरती एक थिएटर आहे डेक्कन नावाचं, तिथं अमर भूपाळी 50-60 चाललं होतं माझा. म्हणलं अहो ते थिएटर आता सिगरेट सिनेमासाठी असतं, त्याचा पडदा सुद्धा इतका जुना झालाय, तो सिनेमा कसा बघायचा माझा, नवीन सिनेमा, त्यातून ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा आहे. थिएटरवाल्याशी बोल, आमचे एक सिंधी मित्र होते, ते म्हणाले की आणा इथे सिनेमा, आणि त्यांनी तो लावला. आणि सरप्राईज सांगतो, तू बॉक्स ऑफिसवर बोलत होतास, तर बॉक्स ऑफिसला मुद्दा असा आला, जेव्हा पहिल्या दिवशी मी गेलो, मला वाटलं आता काय पेढे घेऊन आला. म्हणाला म्हणलं अरे कोई लोक नाही दिखाई दे रे. बोले लोक कैसे आएंगे, सब हो गया. म्हटलं क्या हो गया, अरे तुम्हाला पूरा हप्ताभर ऍडव्हान्स बुकिंग हो गया. पहिले शो मी अभी प्रीमियर में कोण आएगा. म्हटलं मग मुख्यमंत्री आने वाले, शरद पवार आहे, शरद पवार आहे. तर त्यावेळेला तुम्हाला त्या प्रीमियर शोला ते आले, त्यानंतर जवळजवळ 46 आठवडे त्या सिनेमाला काहीही त्रास झाला नाही. मला एक प्रश्न विचारायचा आहे, मुख्यमंत्री आणि सचिव दुभाषी जे बोलतात त्या सगळ्याचा लुक आणि फील सलीम जावेदचा येतो. अच्छा, हा असं मला माझं मत झालं. सलीम जावेद टाईप टेकिंग आहे, तसा तो फील येतो, गच्चीवर बसले संपूर्ण मुंबई बघतायत. आणि नंतर तुम्ही ते भयपटा गुन्हेगार पटाचा पेस लावलाय. नाही तो थ्रिलरच आहे, ती फिल्म थ्रिलरच आहे. आणि हा सलीम जावेदचा जो भाग आहे, म्हणजे थोडक्यात तो डायलॉगचा स्टेज बद्दल तू बोलतोस, तो कसा आहे तो, त्या दोघांच्या मधला ना. नाही त्यातला तो जो त्यातली जी रिदम आहे ना, ती सगळी मला अशी वाटली की ही फास्ट पेस स्क्रिप्ट 78 पिक्चर आहे. 74 पासून सलीम जावेद ऍक्टिव्ह होते, तो थोडासा संस्कार पिक्चर चालावं म्हणून तुम्ही अडॉप्ट केलात का. अजिबात नाही, तो तेंडुलकरांचं शरीर आहे. ते सांगितलं ट्रीट दिस फिल्म नॉट अ सामना, दिस इज नॉट अ फिल्म अबाउट अ सब्जेक्ट, दिस फिल्म इज अ थ्रिलर. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला असा एक फोन येतो, इथून तो सस्पेन्स सुरू होतो. तुम्ही आता पहिली सुरुवात बघितली ना, तू पहा तुम्ही कसं आहे, आणि एक रिदम सुरू होतो, आणि गाडी अशी त्या आपल्या मरीन ड्राईव्हच्या सीट द्यायला लागते, ते म्युझिक वाजतं, तिथून सगळी सुरुवात आहे. इट्स अ थ्रिलर डायरेक्ट. आय नो इट्स इट डझंट हॅव दी कॉम्प्रिहेन्सिव्ह होलनेस ऑफ प्रतिद्वंद्वी, इट डझंट हॅव दॅट. आय एम नॉट होल्डिंग इट अगेन्स्ट यू, व्हॉट आय एम सेईंग इज तो जॉनर वेगळा होता, हा जॉनर वेगळा, जॉनर वेगळा आहे तो आधी बांधणे तेंडुलकर. आणि ह्या जॉनरवर कदाचित सलीम जावेदचा संस्कार असेल का असं मला वाटतं, कारण 78 ची फिल्म आहे. कारण नाही, कारण ते सलीम जावेदच्या सिनेमामध्ये. आणि दुसरा प्रश्न तुम्हाला तिघांना आहे, कारण आपल्याकडे वेळ. मला त्याच्या आधी सॉरी तो विचार, फक्त ती 4 लाखात फिल्म बनली होती. आत्ताच तुम्ही सांगितलं एकट्या पुण्याच्याच थिएटरमध्ये 4 आठवडे सलग ती हाऊसफुल झाली होती,
28 शो 45 आठवडे 45 आठवडे तर नाना पाटेकरांपासून आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 4 लाखात बनवलेल्या फिल्मचे किती पैसे मिळाले? आता या सध्याच्या दिवसात इन्कम टॅक्स बद्दल बोलणं जरा किमान डोंट टेक मी इन टू सम काइंड ऑफ किमान हे आमच्या मुलीने सांगितलंय बोलू नका. किमान नानांना नंतर कानात सांगा त्यांचे अजूनही पैसे द्यायचे. नाही मी त्याच्या आधीचा एक प्रश्न तो हा डावलतो. तेंडुलकरांनी यांचं नाव सजेस्ट करणं अरुण सरनाईकांचं कारण त्याच्या आधी त्यांनी तुगलक केलं होतं आणि अरुण सरनाईकनी तुगलक केलं होतं आणि त्यात इतका अप्रतिम रोल केला रंगायन आणि याचं जे ज्यावेळी विभाजन झालं त्यावेळेची गोष्ट आहे. त्यामुळे तेंडुलकरांना त्यांचं नाव कारण ते तमाशापुरते ते मर्यादित नव्हते अप्रतिम गायचे सुंदर गायचे सरनाईक. तर त्यामुळे आणखीन एक नाना शिरीष पैंचं एक नाटक होतो त्यामुळे दत्ता भट अरुण सरनाईक त्यात एक जे के नावाचा कॅरेक्टर होतो तो विरण असतो ते पण रिअलिस्टिक काम होतं आणि अरुणने अप्रतिम केलं. अमृतवेल पण केलं होतं त्याचवेळी. पण या सिनेमामध्ये त्यावेळचे सगळे दिग्गज म्हणजे जे दिग्गज होते ते होते जे नंतर दिग्गज झाले तेही होते. असं कुठलं नाव आहे की जे तुम्हाला हवं होतं जे त्यात तुम्हाला घेता नाही आलं? हे आता आपण बंदच करतोय तर एक सांगूया फार मोठा जे माणसाची आठवण येईल. आमचे एक मित्र काशीनाथ घाणकर माझ्यावर भयंकर रागवले. त्यांनी म्हणजे सगळे लोक मराठीतले मला त्यांनी माझी कॉलर धरली. काय रे म्हणले महाराष्ट्रात फक्त 36 स्टार आहेत आणि मी काय 37वा आहे का मी कोण आहे तुझ्या सिनेमात मी का नाही आहे. तर मला एकदम पेच पडला खरंच या सिनेमात काशीनाथ घाणेकर नाही आहेत आता कसं काय करायचं. मी तेंडुलकरांना म्हटलं की काशीनाथ माझ्यावर भयंकर चिडले माझा मित्र आहे काय अजून शूटिंग निम्मं होतं. तेंडुलकरांनी म्हटलं की नाव चांगलं आहे आणि जर काशीनाथ आला या सिनेमात तर जरा मजा येईल त्याला एक बॉक्स ऑफिसला पण जरा त्यावेळेचं संभाजी लाल्या काय काय नव्हतं केवढं ग्लॅमर. ते म्हटले अरे राहता राहिलं फक्त ते एक कॅरेक्टर आहे जो एक मध्यमवर्गीय मुलगा स्मगलिंगमध्ये पडतो. मी जयराम हर्डीकरने काम केलं मी अजून कास्ट नव्हतो केलं तर माझ्या डोक्यात एक मोह आला म्हटलं की कॅन काशीनाथ बीन दॅट कॅरेक्टर. लागूनचा तेंडुलकरांचा त्यावर कॉमेंट फार मार्मिक होता. अच्छा तो जो नंतर माफियामध्ये जातो जपान या अख्ख्या फिल्ममध्ये कास्टिंगमध्ये बऱ्यापैकी तू लॉजिक सांभाळले इलगुणी नाना नाना पण त्यात माफियात आहे वगैरे. अजून घऱ्या डोळ्याचा गोरापान चित्त पावन असे मी माफियात कधी ऐकलं नाही कुठला म्हणजे आता कुठला कुठला विचार. ते म्हणाले अरे आता इतका घऱ्या डोळ्याचा देखणा गोरापान कोणीतरी कोकणस्थ असा याच्यात गेलाय माफियामध्ये असं काय ऐकलं नाही जब्बार इट विल बी रॉंग कास्टिंग. पण त्याचं अँटी क्लायमॅक्स असं आहे की जेव्हा मी भेटलो डॉक्टरना म्हणलं की काशीनाथ त्याच्यावर तेंडुलकरांचा कॉमेंट असा आहे की तुमचं कॉम्प्लेक्शन तुमचे डोळे ते सगळे त्या कॅरेक्टरला जात नाहीत. काय वाटलं असेल तुम्हाला? काशीनाथ वॉज सो हॅपी ऑन दॅट. काय द्यायला ते तेंडुलकरला कळलं की एक असतो कोकणस्थ त्याचं काहीतरी विशेष असतो. मला मला एक सांगा ग्रेट कॉम्प्लिमेंट ऑफ फॅन आय मीन काशीनाथ असं नाहीये पण इव्हन ग्रेट असतो इथलं का रेवून चिडतो पण त्याच्यावर इव्हन मोर प्राऊड आय मीन जस्ट रिमेंबर. बरं शेवटचे दोन प्रश्न तर माझा तुम्हा दोघांनाही प्रश्न आहे की हा सिनेमा तुम्ही म्हणालात सुरुवातीला की खूप विषण्ण करतो जेव्हाही बघतो हा सिनेमा जास्त विषण्ण करतो का आत्ताचं राजकारण जे चाललंय ते जास्त विषण्ण करते? आजचा हा सिनेमा ऍड करू प्रश्न आणि आजच्या राजकारणावर त्यातली भेदकता आणि निर्घृणता आणि भेसूरता लक्षात घेता असा एक चांगला सिनेमा मराठीत होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतो. हा जी तुम्हाला ऑन अ लाइटर नोट तुम्हाला एक गंमत सांगायची आहे की ह्या सिनेमामध्ये डॉक्टर बापटांचा ओपनिंग सीन आहे आणि त्याच्यात त्यांची बायको आणि तो मेहणा नाही पीए विचारतात. इट्स व्हेरी क्रिटिकल. पीए खूप क्रिटिकल असतात राजकारण्यांच्या घरांमध्ये आणि त्यांना तो पीएस असा विचारतो की सगळं ठीक आहे
त्याच्यावर डॉक्टर बापट असं उत्तर देतात की ते राजकीय ब्लड प्रेशर आहे. दॅट इज रिअली फनी. आणि माझ्या वडिलांच्या कॉन्टेक्स्टमध्ये मी सांगते, माझ्या आईला विचारलं की खोकला झालाय, माझी आई म्हणते ना यावर्षी पाऊस चांगला नाही झाला ना गहू चांगला येणार नाही, बाबांचा खोकला एक महिना चालणार. त्याच्यामुळे या इट वॉज सो रिअलिस्टिक की अरे ह्याचं ब्लड प्रेशर होतं, आमच्या वडिलांना खोकला चालू होतो. पण एक तुम्ही लक्षात घ्या, तुमचे उत्तम मित्र आहे ते सिनेमा निर्मितीत उतरले नाहीत म्हणून तुमच्या पोटावर पाय आला नाही. हे जर उतरले असते सिनेमा निर्मिती तर सगळं त्यांनी, कारण सिनेमा चालण्यात बरं झालं असं म्हणतात. नाही तसं मी म्हणत नाहीये, मी म्हणतो हे जर सिनेमा निर्मितीत आले असते सगळं शास्त्र शिकून घेतलं असतं आणि बाकीच्यांच्या पोटावर पाय आला असता. माझा शेवटचा प्रश्न, जॉर्ज फर्नांडिस यांनी हा सिनेमा बघितला का आणि त्यांची प्रतिक्रिया काय होती? कोणाची? जॉर्ज फर्नांडिस. जॉर्ज फर्नांडिस सिनेमा त्यांनी पाहिला मला नाही भेटले, त्याची बोलणं नाही झालं. वसंतराव नाईकांनी? कोण? वसंतराव नाईक. वसंतराव नाईकांनी काय होतं, माझी एवढी म्हणजे माझी त्यांना इतकं बोलावं असतं, ते घाशीराम कोतवाल आले होते सर्वांच्या बरोबरच होते. पण पीडीएफच्या मंत्र्यांनी बघितलं. खरं मी सांगू, आम्ही बऱ्याच वेळेला ना असं जवळजवळ 2 वर्ष सिंहासनानंतर मी जरा थोडासा राम राहिलो, प्रतिक्रिया विचारणं वगैरे. सामनाच्या वेळेला आम्हाला बऱ्यापैकी आमच्यावरती उलटलं होतं, म्हणजे हा सिनेमा लावायचाच नाही असं बऱ्याच प्रकारात दिलं होतं. आता सिंहासनानंतर काय परिणाम होईल हे मला कळत. आणि तो काळेच त्यानंतर म्हणजे सिनेमा माझा 8 फेब्रुवारी लागलाय आणि फेब्रुवारीमध्ये इलेक्शन झाल्यात आणि इंदिराबाई थंपिंग मेजॉरिटीने आल्या. मी धास्ती माझी होती की सिनेमा कोण बघील, काय होईल काय नाही याच्यात होतो. तर मी वसंतराव नाईकांना काही विचारायला पाहिजे, तुम्ही नाही विचारलं वाय असेल वसंतराव नाईक मुख्यमंत्री? हा ना 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 कॅरेक्टर कॅरेक्टरमध्ये साधर्म्य. मला तुम्हा दोघांना 1-2 प्रश्न आहेत. एक मगाच्या तुझा अतिशय मला त्या प्रश्नाची गंमत वाटली आहे राजीव. त्यावेळेचं राजकारण निरागस होतं का? राजकारण निरागस कधीही नसतं बरं का, लक्षात ठेव. नाही पण त्यांनी 1 मिनिट म्हणजे माझे पत्रकार बंधू आहेत म्हणून नाही, पण त्यावेळी काही काही गोष्टी अशा होत्या मला थोडे भाषा काहीच पाळलं जात नाहीये. विधिनिषेध भाषा भाषा नाही बरोबर. म्हणजे शर्व्युलक चोरी करायचं त्याची पण एथिक्स होती. हो तशी राजकारणाची एथिक्स होती ना, काही गुंडाळी गेली होत ना. आणि दुसरं त्यावेळी मध्यम वर्ग हा एकवटलेला आणि एकजिनसी असा होता 78 साली. आता मध्यम वर्ग 100 ठिकाणी फाटलेला आहे. तर परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून आणि डायरेक्टर म्हणून तुम्हाला याच्याविषयी काय म्हणायचं आहे? कारण अल्टिमेटली गुड सिनेमा ऑलवेज रिचेस आउट टू द मिडल क्लास फर्स्ट. तुम्ही किती नाही म्हणता तो कणा असतो समाजाचा, आणि भाग जर फाटला असेल सगळ्या बाजूनं. एक भाग असा होता यातला, तुम्ही तो फरक लक्षात घ्याल काळातला. लोकांनी सिनेमा पाहिला, तुम्हाला असं वाटतं की त्या सिनेमा बघितल्यानंतर राज्यकर्त्यांच्या बद्दल किती घृणा निर्माण व्हावी, त्रास व्हावा, असं काही घडलं का? तसं असताना सिनेमा नसता चालला. मला एक गोष्ट वाटते जी तेंडुलकरांना म्हणायचं होतं की ज्या रॅटरेसमध्ये हे सगळे लोक आहेत आत्ताच्या याच्यातले, त्याने एक प्रचंड असह्यता आहे अस्तित्वाची. निळू फुल्यांची जी हताशा आहे ती समाजाची मिडल क्लासची हताशा आहे ती. बघा सिंहासनाचं खऱ्यात महत्वाची गोष्ट जो अधोरेखित झालेला पॉईंट येतो की तुम्ही विशेषतः आत्ताच्या काळात पत्रकार आहात हे लक्षात घ्या. त्या काळाला तुम्हाला आत्ता हिस्टॉरिकल डॉक्युमेंटरीज म्हणायला लागेल. इट इज नॉट अ कंटेम्पररी थिंग. कारण त्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की राज्यकर्ते आहेत, डॉक्टर खेळी करतात, राज्यशास्त्रात ते सगळे हाडो करून टोगडाव करू का असं सगळं त्यात आहे. अरुणनी म्हणलंय आणि तेंडुलकर म्हणलं, पण अगदी कॅरेक्टर असेल, अरुणचं कॅरेक्टर असेल, दत्ता भटांचं कॅरेक्टर असेल किंवा सत्यनारायणच्या पूजेला जाण्याची असाही पण येतात. तेव्हा मला असं वाटतं की त्या सगळ्या कॅरेक्टरांच्या बद्दल आजही आपल्याला प्रेम वाटतं. नानांनी इतका तो माफिया केला, पण नानाबद्दल वाटतं की का विचारायचं काय झालं याचं कारण त्यांनी मेन ते तेंडुलकरांचं फार मोठं. ते अख्ख्या फिल्ममध्ये एक पॉईंट ठेवला होता, ही रोड थ्रिलर
पण त्या कॅरेक्टर किती असह्य आहेत आणि हे त्यांना का असं करायला लागतं, हे याचं एक फार मोठं एक भाग सिनेमाचा आहे. आणि त्यात क्रेडिट गोष्ट विजय तेंडुलकर. मी या इथे मी थांबतोय. आपण परत सुप्रियताही असे कार्यक्रम करणारेच आहेत आणि आपण भेटू. शेवटी मी तुम्हाला एकच सांगतो की तुमच्या सिंहासनची राजवट अनेक वर्ष चालू. थँक्यू, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.